विद्यार्थ्यांनी संपन्न होऊन आपल्या विद्यापीठाचा नावलौकिक जगात दुमदुमत ठेवा. निष्कलंक चारित्र्य, मंगल भावना आणि उदात्त विचार याद्वारा जनता जनार्दनाची निरामय भूमिकेतून सेवा करा. हा उपदेश तुम्ही आपल्या भावी जीवनात व्यक्तिगत आणि सामाजिक स्वरूपात सदैव आचरणात आणा. धन्यवाद सर. सर्व स्नातकांनी कृपया आपल्या जागेवर बसून घ्यावं. डिअर फ्रेंड्स, अ ग्लिटरिंग डायमंड अट्रॅक्ट्स द अटेन्शन ऑफ ईच अँड एव्हरी पर्सन. हाउएव्हर, द पाथ टू रीच द पोझिशन इज रिअली डिफिकल्ट. फॉर अचीविंग दॅट ग्लोरी, वन शुड नॉट लीव अ सिंगल स्टोन अनटर्न्ड. अवर टुडे जेम्स आर दोज हु हॅव बर्न्ट द मिडनाईट ऑइल टू सी द सनराईज ऑफ टुडे. इन ट्रू सेन्स, these students are the gems of our North Maharashtra University. We hats off to their tireless hard work, undefeated perseverance, and now the moment has come to felicitate with the gold medal the students who have shown outstanding performance in various examinations of the university. Respected acting director of the examination and evaluation board is requested to kindly request the honorable vice chancellor and the honorable chief guest to offer gold medals. Shall I begin? Start करू. माननीय प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ. माननीय कुलगुरु महोदय, विद्यापीठास सन्माननीय दानशूर व्यक्तींनी सुवर्ण पदकासाठी देणग्या दिलेल्या आहेत. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना आपल्या शुभ हस्ते सुवर्णपदके प्रदान करावीत अशी मी आपणास नम्र विनंती करतो. विषय MCA, शिंपी धनराज अरुण. MCA परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेतील शिंपी धनराज अरुण यांना जळगाव येथील श्री काशीनाथ भाऊ पलोड यांच्याकडून दिले जाणारे सुवर्णपदक प्रदान करण्यात येत आहे. कृपया सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या सुवर्णपदकाच्या मानकऱ्यांचा अभिनंदन करायचं आहे. MSc इलेक्ट्रॉनिक्स, जोशी नेहा प्रमोद. विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेच्या जोशी नेहा प्रमोद यांना MSc इलेक्ट्रॉनिक्स परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल जळगावच्या श्री RB जैन आणि परिवाराकडून दिले जाणारे स्वर्गीय श्रीमती रुखमाबाई बिर्दीचंदजी जैन सुवर्णपदक दिले जात आहे. MSc कम्प्युटर, सिसोदिया दीपश्री कोमल सिंग. धुळे येथील कर्मवीर PR घोगरे विज्ञान महाविद्यालयाच्या सिसोदिया दीपश्री कोमल सिंग MSc कॉम्प्युटर परीक्षेत प्रथम आल्याबद्दल जळगावच्या श्री RB जैन आणि परिवाराकडून दिल्या जाणाऱ्या स्वर्गीय डॉक्टर शांतीलालजी बिर्दीचंदजी जैन सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. MSc फिजिक्स, उपासनी देवश्री प्रवीण. धुळे येथील कर्मवीर PR घोगरे विज्ञान महाविद्यालयाच्या
उपासनी देवश्री प्रवीण यांना MSc फिजिक्स परीक्षेत प्रथम आल्याबद्दल, जळगावच्या श्री RB जैन आणि परिवाराकडून दिले जाणारे स्वर्गीय पवन कुमारजी बिरदीचंदजी जैन सुवर्ण पदक प्रदान केले जात आहे. MSc पर्यावरण शास्त्र पाटील शुभांगी संजय. विद्यापीठाच्या पर्यावरण आणि भूशास्त्र प्रशाळेच्या पाटील शुभांगी संजय MSc एन्व्हायरमेंटल सायन्स परीक्षेत प्रथम आल्याबद्दल त्यांना जळगावच्या जैन चॅरिटेबल ट्रस्टकडून दिले जाणारे स्वर्गीय सौ कांताबाई भवरलालजी जैन सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. MSc गणित विद्यार्थिनी बोरसे जयश्री रवींद्र. जामनेर येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या बोरसे जयश्री रवींद्र यांना MSc मॅथमॅटिक्स परीक्षेत मुलींमधून प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे धुळ्याच्या ZB पाटील महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय प्राध्यापक VR बदाणे सुवर्ण पदक प्रदान केले जात आहे. MSc पॉलिमर केमिस्ट्री गिरासे जयपाल देवेसिंग. विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रशाळेचे गिरासे जयपाल देवसिंग MSc पॉलिमर केमिस्ट्री परीक्षेत प्रथम आल्याबद्दल माननीय अध्यक्ष जैन चॅरिटीज ट्रस्ट जैन पाईप जळगाव यांनी प्रायोजित केलेल्या स्वर्गीय हिरालाल सागरमलजी जैन सुवर्ण पदकाचे हे मानकरी ठरले आहेत. MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड MSc केमिस्ट्री क्षीरसागर मेघना प्रकाश. धुळे येथील कर्मवीर PR घोंगरे विज्ञान महाविद्यालयाच्या क्षीरसागर मेघना प्रकाश या दोन सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री परीक्षेत सर्वप्रथम आल्याबद्दल धुळे येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे माननीय अध्यक्ष डॉक्टर भाईदास पाटील यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील सुवर्णपदक आणि संलग्नित महाविद्यालयांमधून MSc केमिस्ट्री परीक्षेत प्रथम आल्याबद्दल एन मुक्त संघटनेकडून दिले जाणारे स्वर्गीय प्राध्यापक AM पाटील सुवर्णपदक अशी दोन सुवर्णपदके त्यांना प्रदान केली जात आहेत. MSc बायोटेक्नॉलॉजी जिरवणकर युगंधरा बबनअप्पा. विद्यापीठातील जैवशास्त्र प्रशाळेच्या जिरवणकर युगंधरा बबनअप्पा यांना MSc बायोटेक्नॉलॉजी परीक्षेत प्रथम आल्याबद्दल जळगाव येथील जैन चॅरिटेबल ट्रस्ट जैन पाईपच्या माननीय अध्यक्षांनी प्रायोजित केलेले स्वर्गीय गौराबाई हिरालालजी जैन सुवर्णपदक प्रदान करण्यात येत आहे. MSc मायक्रोबायोलॉजी महातानी मोना मोहनलाल. शिरपूर येथील RC पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालयातील महतानी मोना मोहनलाल MSc मायक्रोबायोलॉजी परीक्षेत सर्वप्रथम आल्याबद्दल मुंबई येथील हाय मीडिया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या माननीय संचालकांकडून दिल्या जाणाऱ्या सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. MSc बायोकेमिस्ट्री पवार माधुरी ईश्वर सिंग. विद्यापीठातील जैवशास्त्र प्रशाळेच्या पवार माधुरी ईश्वर सिंग MSc बायोकेमिस्ट्री परीक्षेत प्रथम आल्यामुळे डॉक्टर अना जोशी सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. MSc पेस्टिसाइड्स अँड ऍग्रोकेमिकल्स पवार दीक्षा प्रकाश. विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रशाळेच्या पवार दीक्षा प्रकाश यांनी MSc पेस्टिसाइड्स अँड ऍग्रोकेमिकल परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल जळगाव येथील सौ अयोध्याबाई चतुर्भुज मंत्री यांच्याकडून दिले जाणारे सुवर्ण पदक स्वर्गीय चतुर्भुज जगन्नाथ मंत्री सुवर्ण पदक पटकावले आहे. MSc स्टॅटिस्टिक्स विथ इंडस्ट्रियल स्टॅटिस्टिक्स पुनिया पूजा मानसिंग. विद्यापीठातील गणितशास्त्र प्रशाळेच्या पुनिया पूजा मानसिंग MSc स्टॅटिस्टिक्स विथ इंडस्ट्रियल स्टॅटिस्टिक्स परीक्षेत प्रथम आल्याबद्दल जळगाव येथील श्री भागचंद मोतीलालजी जैन यांनी प्रायोजित केलेल्या स्वर्गीय मोतीलालजी आसारामजी जैन सुवर्ण पदकाच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. MSc IT अघव मिताली संजय. धुळे येथील जैन शैक्षणिक संस्थेच्या झुलाल बिलाजीराव पाटील महाविद्यालयाच्या आघाव मिताली संजय MSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना शेतकरी कल्याण प्रतिष्ठान नवी दिल्लीच्या विश्व कृषी प्रदर्शनी स्मारकाचे अध्यक्ष श्री वसंतराव विष्णू पाटील यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय नानासाहेब विष्णू हरी पाटील सुवर्णपदक प्रदान केले जात आहे. MSc बॉटनी भोकरे अश्विनी अनिल. जळगावच्या मुलजी जेठा महाविद्यालयाच्या भोकरे अश्विनी अनिल
एमएससी बॉटनी परीक्षेत प्रथम आल्याबद्दल महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय चोपडा यांच्या प्राचार्यांकडून दिल्या जाणाऱ्या स्वर्गीय सौ अक्कासाहेब शरदचंद्रिका सुरेश पाटील सुवर्ण पदक प्रदान केले जात आहे. एमएससी पदार्थ विज्ञान मटेरियल सायन्स भोगे प्रणाली सुरेश. विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेच्या भोगी प्रणाली सुरेश यांनी एमएससी फिजिक्स मटेरियल सायन्स परीक्षेत विद्यापीठ प्रशाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांना प्राध्यापक वसंत चिंदू नारखेडे सुवर्ण पदक प्रदान केले जात आहे. एमएससी पदार्थ विज्ञान एनर्जी स्टडीज कुलकर्णी पूजा श्रीकृष्ण. विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेच्या कुलकर्णी पूजा श्रीकृष्ण यांनी एमएससी फिजिक्स एनर्जी स्टडीज स्पेशलायझेशन परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांना डॉक्टर पद्मनाथ नथू वाणी जळगाव यांच्याकडून दिले जाणारे सौ विजया पद्मनाथ वाणी सुवर्ण पदक प्रदान केले जात आहे. बीएससी पदार्थ विज्ञान राजपूत पौर्णिमा दगे सिंग. शिरपूर येथील आर सी पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालयातील राजपूत पौर्णिमा दगे सिंग बीएससी फिजिक्स परीक्षेत प्रथम आल्याबद्दल स्वर्गीय डॉक्टर विश्वासराव उत्तमराव पाटील सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. बीएससी रसायनशास्त्र विद्यार्थी पाटील राहुल दगा. धुळे येथील जय हिंद शैक्षणिक संस्थेच्या झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयाचे पाटील राहुल दगा यांनी बीएससी केमिस्ट्री परीक्षेत मुलांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे पुणे येथील माननीय डॉक्टर विकास एम नाडकर्णी यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या स्वर्गीय प्राचार्य एम डी नाडकर्णी सुवर्ण पदक पटकावले आहे. बीएससी रसायनशास्त्र विद्यार्थिनी साळुंके पूजा प्रकाश. अंमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या साळुंके पूजा प्रकाश यांना बीएससी केमिस्ट्री परीक्षेत मुलींमधून प्रथम आल्याबद्दल अंमळनेर येथील शोभा अरविंद सोनोणे यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय कुमारी पूर्वा अरविंद सोनोणे सुवर्ण पदक प्रदान केले जात आहे. बीएससी प्राणीशास्त्र शिंदे मयुरी शशिकांत. बीएससी झूलॉजी परीक्षेत प्रथम आल्याबद्दल जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव येथील विद्यार्थिनी शिंदे मयुरी शशिकांत एम बी पाटील धुळे यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या श्री बाळासाहेब एम बी पाटील आमरदेकर सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. बीएससी वनस्पतीशास्त्र पाठक प्रियंका राजेंद्र. धुळ्याच्या झुलाल बिलाजीराव पाटील महाविद्यालयाच्या पाठक प्रियंका राजेंद्र यांना बीएससी बॉटनी परीक्षेत प्रथम आल्याबद्दल एन मुक्टो संघटनेकडून दिले जाणारे कैलासवासी प्राध्यापक शशिकांत नांद्रे सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. बीएससी मायक्रोबायोलॉजी चावराई सुभद्रा मोहनदास. भुसावळ कला विज्ञान व पीओ नाहटा महाविद्यालय भुसावळच्या चावराई सुभद्रा मोहनदास बीएससी मायक्रोबायोलॉजी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल जळगावच्या जैन चॅरिटीज ट्रस्टद्वारा दिल्या जाणाऱ्या स्वर्गीय श्रीमती नाथीबाई राणीदांजी जैन सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. बीएससी बायोटेक्नॉलॉजी शाश्वती श्यामल मुजुमदार. बीएससी बायोटेक्नॉलॉजी परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल भुसावळ कला विज्ञान व पीओ नाटा महाविद्यालय भुसावळच्या शाश्वती श्यामल मुजुमदार यांना जैन चॅरिटीज ट्रस्ट जळगाव यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय राणीदांजी मुकुंदचंदजी जैन सुवर्ण पदक प्रदान केले जात आहे. बीएससी बायोकेमिस्ट्री तिवारी विनीता कृष्णा स्नेही. बीएससी बायोकेमिस्ट्री परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयाच्या तिवारी विनीता कृष्णा स्नेही दलीचंदजी हस्तिमलजी जैन जळगाव यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या स्वर्गीय हस्तिमलजी छोटमलजी जैन सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. बीएससी कम्प्युटर सायन्स हजारे पूजा बबन. बीएससी कम्प्युटर सायन्स परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल शिरपूर येथील आर सी पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालयातील हजारे पूजा बबन यांनी शिवराजजी हस्तिमलजी जैन जळगाव यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय श्रीमती जमुनाबाई हस्तिमलजी जैन सुवर्ण पदक पटकावले आहे. बीएससी गणित अहिरे शिवानी संजय. बीएससी मॅथमॅटिक्स परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल शहादा येथील
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या आहिरे शिवानी संजय यांनी बन्सीलालजी जैन आणि परिवार जळगाव यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय श्री राजेंद्र रानीदानजी जैन सुवर्ण पदक पटकावले आहे. बीएससी संख्याशास्त्र जैन रिया राजेंद्र. बीएससी स्टॅटिस्टिक्स परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल विवेक केले मुंबई यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या स्वर्गीय प्राध्यापक रघुनाथ केले सुवर्ण पदक जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी जैन रिया राजेंद्र यांना प्रदान करण्यात येत आहे. एम फार्मसी फार्मास्युटिकल केमिस्ट्री मन्यार शेख अलीम शेख नईम. एम फार्मसी फार्मास्युटिकल केमिस्ट्री या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्यामुळे फैजपूर येथील माननीय लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालयातील मणियार शेख आलिम शेख नईम, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय श्री अमरीशभाई पटेल यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या स्वर्गीय मुकेश रसिकलाल पटेल सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहेत. एम फार्मसी फार्माकॉग्नसी पाटील सुषमा दिलीप. एम फार्मसी फार्माकॉग्नसी परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेचे पाटील सुभाष दिलीप यांनी तुषार बी नेहते मुंबई यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय भानुदास किसन नेहते सुवर्ण पदक पटकावले आहे. एम फार्मसी क्वालिटी ॲश्युरन्स बोर्डस दिव्यांका श्रीकांत. एम फार्मसी क्वालिटी ॲश्युरन्स परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्यामुळे आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेच्या बोर्डस दिव्यांका श्रीकांत डॉक्टर जेठमल दोषी जळगाव यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सौ पुष्पाबाई जेठमल दोषी सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. बी फार्मसी विद्यार्थी बावीसकर प्रेम कुमार शांतीलाल. शिरपूरच्या आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेचे बावीसकर प्रेम कुमार शांतीलाल यांनी बी फार्मसी परीक्षेत मुलांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे सतीश सोमा भोळे जळगाव यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय सोमा शिवराम भोळे भोळे टेलर सुवर्ण पदक पटकावले आहे. बी फार्मसी विद्यार्थिनी गिरासे मोनिका लोटन सिंग. बी फार्मसी परीक्षेत मुलींमधून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल शिरपूरच्या आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेच्या गिरासे मोनिका लोटन सिंग यांना शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे माननीय चेअरमन अमरीशभाई पटेल यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय रसिकलाल चुनीलाल पटेल सुवर्ण पदक प्रदान केले जात आहे. बीटेक केमिकल इंजिनिअरिंग राणे रोहन श्रीकांत. बीटेक केमिकल इंजिनिअरिंग परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या राणे रोहन श्रीकांत यांना कृष्णा सी पाटील जळगाव यांच्याकडून दिले जाणारे कैलासवासी चंद्रभान महारू पाटील सुवर्ण पदक प्रदान केले जात आहे. बीटेक ऑइल फॅट्स अँड वॅक्सेस नांदूरकर अभिजित पुरुषोत्तम. युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी नांदूरकर अभिजित पुरुषोत्तम बीटेक ऑइल फॅट्स अँड वॅक्सेस परीक्षेत प्रथम आल्याबद्दल कृष्णा सी पाटील जळगाव यांच्याकडून दिले जाणारे कैलासवासी चंद्रभान महारू पाटील सुवर्ण पदक पटकावले आहे. बीटेक फूड्स नारखेडे सायली चंद्रकांत. बीटेक फूड्स परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या नारखेडे सायली चंद्रकांत या कृष्णा सी पाटील जळगाव यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या स्वर्गीय काकासाहेब चांगदेव महारू पाटील सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. बीटेक प्लास्टिक गाडवे माधुरी बजुनाथ. बीटेक प्लास्टिक परीक्षेत प्रथम आल्याबद्दल युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या गाढवे माधुरी बजुनाथ यांना कृष्णा सी पाटील जळगाव यांच्याकडून दिले जाणारे देवीदास चंद्रभान पाटील सुवर्ण पदक प्रदान केले जात आहे. बीटेक पेंट्स शिंदे भागवत नवनाथ. बीटेक पेंट्स परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे
शिंदे भागवत नवनाथ यांना भालचंद्र प्रभाकर पाटील जळगाव यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय आप्पासाहेब प्रभाकर पाटील सुवर्णपदक प्रदान केले जात आहे. बी कम्प्युटर अरुणिमा शर्मा. बी कम्प्युटर परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल माननीय प्रतिभाताई पाटील चेअरमन SSBTE संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय बांभोरी जळगाव यांच्याकडून दिले जाणारे मातोश्री गंगाबा नारायण पाटील सुवर्णपदक शिरपूर येथील RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अरुणिमा शर्मा यांना प्रदान केले जात आहे. बी इलेक्ट्रॉनिक्स अखडमल अश्विनी गुलाब. धुळे येथील देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अखडमल अश्विनी गुलाब यांनी BE इलेक्ट्रॉनिक्स परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल माननीय प्रतिभाताई पाटील चेअरमन SSBTE संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय बांभोरी जळगाव यांच्याकडून दिले जाणारे गंगाभागीरथा बासाहेब रुपया राऊळ सुवर्णपदक त्यांना प्रदान केले जात आहे. BE बायोटेक्नॉलॉजी कांबळे रश्मी विजय. BE बायोटेक्नॉलॉजी परीक्षेत प्रथम आल्याबद्दल माननीय प्रतिभाताई पाटील चेअरमन SSBTE संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय बांभुरी जळगाव यांच्याकडून देण्यात येणारे कैलासवासी ॲडव्होकेट दिवाण बहादूर डोंगरसिंग पाटील सुवर्णपदक बांभोरीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या कांबळे रश्मी विजय यांना प्रदान केले जात आहे. BE केमिकल इंजिनिअरिंग सरोदे उर्वशी किशोर. बांभोरीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्याच सरोदे उर्वशी किशोर BE केमिकल परीक्षेत प्रथम आल्याबद्दल माननीय प्रतिभाताई पाटील चेअरमन SSBTE संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय बांभुरी जळगाव यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या ॲडव्होकेट नानासाहेब नारायण रामजी पाटील सुवर्णपदकाच्या मानकरी ठरले आहेत. BE सिव्हिल वानखेडे दिव्या भगवंतराव. शिरपूर येथील RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वानखेडे दिव्या भगवंतराव यांना BE सिव्हिल परीक्षेत प्रथम आल्याबद्दल मेसर्स MS जैन अंबळनेर यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय राजेश भाईदास पाटील सुवर्णपदक प्रदान केले जात आहे. BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन BE परीक्षेत सर्वप्रथम विद्यार्थिनीस हसवानी स्नेहा मुकेश. शिरपूरच्या RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या हसवानी स्नेहा मुकेश यांनी 2 सुवर्णपदके पटकावली आहेत. BE ENTC परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवल्यामुळे अविनाशजी कांतीलालजी जैन जळगाव यांच्याकडून दिले जाणारे कांतीलालजी हिरालालजी जैन सुवर्णपदक आणि BE परीक्षेत मुलींमधून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल राजगोपाल भंडारी शिरपूर यांनी प्रायोजित केलेले स्वर्गीय चंदूलाल भंडारी सुवर्णपदक अशी 2 सुवर्णपदके हसवानी स्नेहा मुकेश यांना प्रदान केली जात आहेत. BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग नागपुरे हेमंत धोंडू. शिरपूरच्या RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचेच नागपुरे हेमंत धोंडू BE मेकॅनिकल परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे डॉक्टर सुभाष चौधरी जळगाव यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या प्राध्यापक BD चौधरी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. BE ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वारुळे वासुदेव वीरेंद्र. BE ऑटोमोबाईल परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल जळगावच्या देवकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे वारुळे वासुदेव वीरेंद्र यांना जळगावातील श्रीकृष्ण एज्युकेशनल अँड कल्चरल सोसायटीचे चेअरमन माननीय गुलाबराव देवकर यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय विमलबाई बाबूरावजी देवकर सुवर्णपदक प्रदान केले जात आहे. BE इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पाटील शालिनी यशवंत. शिरपूरच्या RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पाटील शालिनी यशवंत यांनी BE इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे श्री अग्रसेन अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड जळगावचे चेअरमन पवनकुमार मुरारीलाल अग्रवाल यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय सुरेशचंद्र मुरारीलाल अग्रवाल सुवर्णपदक त्यांना प्रदान केले जात आहे. BE इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग दोमडे कोमल कैलास. BE इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शिरपूरच्या RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या दोमडे कोमल कैलास यांनी GHR एज्युकेशनल फाउंडेशन सोसायटी जळगावचे सेक्रेटरी प्रीतम रायसोनी यांनी प्रायोजित केलेले स्वर्गीय GH रायसोनी सुवर्णपदक पटकावले आहे. MBA आणि MBA विद्यार्थिनीमध्ये जैन मयुरी मानकचंद. बांभुरीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या
जैन मयुरी माणकचंद दोन सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरले आहेत. MBA परीक्षेत सर्वप्रथम आल्याबद्दल अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान जळगावचे माननीय चेअरमन यांच्याकडून दिले जाणारे सुवर्ण पदक त्यांना प्रदान केले जात आहे. तसेच MBA परीक्षेत विद्यार्थिनींमधून प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे धर्मेंद्र हस्तिमलजी जैन जळगाव यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय सौ निर्मला प्रमोद कुमारजी भन्साली सुवर्ण पदक देखील त्यांना प्रदान केले जात आहे. MBA फायनान्स विद्यार्थिनीमध्ये लाहोटी माधुरी जगदीश. MBA फायनान्स परीक्षेत विद्यापीठ प्रशाळेतील मुलींमधून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सौ प्रतिभा वसंत नारखेडे नांदेड तालुका धरणगाव यांच्याकडून दिले जाणारे सुवर्ण पदक विद्यापीठातील व्यवस्थापन शास्त्र प्रशाळेच्या लाहोटी माधुरी जगदीश यांना प्रदान केले जात आहे. MCOM पाटील उमाली कैलास. MCOM परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्यामुळे शिरपूरच्या किसान विद्याप्रसारक समाजाच्या SPDM महाविद्यालयाच्या पाटील उमाली कैलास यांनी मेसर्स HG देशपांडे अँड असोसिएट जळगाव यांच्याकडून दिले जाणारे चार्टर्ड अकाउंटंट स्वर्गीय श्यामकांत देशपांडे सुवर्ण पदक पटकावले आहे. MCOM अकाउंटन्सी गालानी लक्ष्मी जयरामदास. धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या गलाणी लक्ष्मी जयरामदास यांनी MCOM परीक्षेत ॲडव्हान्स अकाउंटन्सी विषयात सर्वाधिक गुण मिळवल्यामुळे श्रीमती तारामती सुरेशचंद्र पटेल शिरपूर यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय प्राचार्य SM पटेल सुवर्ण पदक पटकावले आहे. BCOM आणि BCOM गुरुवाणी रिया श्यामकुमार. शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या गुरुवाणी रिया श्यामकुमार दोन सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. BCOM परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल रामलालजी चौबे मेमोरियल ट्रस्ट जळगाव यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय बाबूलालजी चौबे सुवर्ण पदक तसेच द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया नोएडा यांच्याकडून दिले जाणारे सुवर्ण पदक अशी दोन सुवर्ण पदके गुरुवाणी रिया श्यामकुमार यांना प्रदान केली जात आहेत. तृतीय वर्ष BCOM अकाउंटन्सी तनेजा हीना राजेश. BCOM परीक्षेत अकाउंटन्सी या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल माननीय चेअरमन दि जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जळगाव यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय रामदास पाटील सुवर्णपदक धुळे एज्युकेशन सोसायटीच्या माध पालेशा महाविद्यालयाच्या तनेजा हिना राजेश यांना प्रदान केले जात आहे. तृतीय वर्ष BCOM इन्कम टॅक्स अँड कॉम्पिटेटिव्ह स्किल्स बंगाळे नम्रता लीलाधर. BCOM परीक्षेतील इन्कम टॅक्स अँड कॉम्पिटेटिव्ह स्किल्स या विषयात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल चार्टर्ड अकाउंटंट माननीय JM अग्रवाल जळगाव यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय CA MN अग्रवाल सुवर्णपदक फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयाच्या बंगाळे नम्रता लीलाधर यांना प्रदान केले जात आहे. MA इंग्रजी विद्यार्थिनी फेगडे क्षमा स्नेहल. जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाच्या फेगडे क्षमा स्नेहल यांना MA इंग्रजी परीक्षेत मुलींमधून प्रथम आल्याबद्दल PD अच्युत आणि श्रीमती इंदिरा अच्युत नाशिक यांनी प्रायोजित केलेले प्रशांत प्रभाकर अच्युत सुवर्णपदक प्रदान करण्यात येत आहे. MA इंग्रजी विद्यार्थी बैसाने निखिल रवींद्र. अंमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाचे बैसाने निखिल रवींद्र यांना MA इंग्रजी परीक्षेत मुलांमधून प्रथम आल्याबद्दल सचिव उमवी इंग्रजी शिक्षक संघटना यांनी प्रायोजित केलेले प्राचार्य अरुण निंबाजी माळी सुवर्णपदक प्रदान केले जात आहे. MA मराठी विद्यार्थी भोसले स्वप्नील युवराज. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय चाळीसगावचे विद्यार्थी भोसले स्वप्नील युवराज यांना MA मराठी परीक्षेत मुलांमधून प्रथम आल्याबद्दल डॉक्टर HB करंकाळ चाळीसगाव यांनी प्रायोजित केलेले आदर्श मातोश्री शेवंताबाई भिकन करंकाळ सुवर्णपदक प्रदान करण्यात येत आहे. MA मराठी विद्यार्थिनी अमृतकर स्नेहा मधुकर. धुळे येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृतकर स्नेहा मधुकर यांना MA मराठी परीक्षेत मुलींमधून प्रथम आल्याबद्दल प्राचार्य अण्णासाहेब सदाशिवराव शंकरराव माळी सुवर्णपदक प्रदान केले जात आहे. MA हिंदी जैन मुक्ती प्रभात. जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाच्या
जैन मुक्ती प्रभात यांना एमए हिंदी परीक्षेत प्रथम आल्याबद्दल आनंद गिरधरलालजी ओसवाल आणि परिवार जळगाव यांनी प्रायोजित केलेले कैलासवासी सौ नेनीबाई रावतमलजी जैन सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. एमए संस्कृत रत्नपारखी रेणुका दिनेश. जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाच्या रत्नपारखी रेणुका दिनेश यांना एमए संस्कृत परीक्षेत प्रथम आल्याबद्दल प्राध्यापक म मो केळकर सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. एमए समाजशास्त्र आठे प्रियांका राजेंद्र. जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाच्या आठे प्रियांका राजेंद्र एमए समाजशास्त्र परीक्षेत प्रथम आल्यामुळे सौ कुंदा श्रावण पाटील जळगाव यांनी प्रायोजित केलेले स्वर्गीय रुक्मिणीबाई विठू पाटील सुवर्णपदक त्यांना प्रदान करण्यात येत आहे. एमए अर्थशास्त्र बिराडे वर्षा मोहन. डॉक्टर अण्णासाहेब पेंडाळे महिला महाविद्यालयाच्या बिराडे वर्षा मोहन यांना एमए अर्थशास्त्र परीक्षेत प्रथम आल्याबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स जळगाव येथील कर्मचारी अरुण अजगावकर यांनी प्रायोजित केलेले सुवर्णपदक प्रदान करण्यात येत आहे. एमए इतिहास सोनवणे अनुजा शुद्धोधन. जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाच्या सोनवणे अनुजा शुद्धोधन यांना एमए इतिहास परीक्षेत प्रथम आल्याबद्दल डॉक्टर पी डी जगताप जळगाव यांनी प्रायोजित केलेले दौलतराव नथुजी जगताप सुवर्णपदक प्रदान केले जात आहे. बी ए सर्व विषय विद्यार्थिनी बडगुजर दुर्गा सुभाष राज्यशास्त्र. बी ए परीक्षेत मुलींमधून सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल भुसावळ कला विज्ञान व पी ओ नाहटा महाविद्यालय भुसावळच्या बडगुजर दुर्गा सुभाष यांना जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या सचिवांनी प्रायोजित केलेले स्वर्गीय अहिल्याबाई केशवराव भोईटे सुवर्णपदक प्रदान केले जात आहे. बी ए मराठी उपाध्ये वर्षा रवींद्र. जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाच्या उपाध्ये वर्षा रवींद्र यांना बी ए परीक्षेत प्रथम आल्याबद्दल प्राचार्य डॉक्टर गजमल माळी औरंगाबाद यांनी प्रायोजित केलेले स्वर्गीय बनाबाई नारायण माळी सुवर्णपदक देण्यात येत आहे. बी ए उर्दू फातेमा बी गुलबाज खा बेलदार. मेहरूनच्या एनजे थीम महाविद्यालयाच्या फातेमा बी गुलबाज खा बेलदार यांना बी ए उर्दू परीक्षेत प्रथम आल्याबद्दल माननीय चेअरमन रजनीकांत जे कोठारी खंबाटे कोठारी कॅन्स अँड अलाइट्स प्रायव्हेट लिमिटेड MIDC जळगाव यांनी प्रायोजित केलेले स्वर्गीय जयंतीलाल यू कोठारी सुवर्णपदक प्रदान केले जात आहे. बी ए अर्थशास्त्र वसावे सुहास धरमसिंग. जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाचे वसावे सुहास धरमसिंग यांना बी ए अर्थशास्त्र परीक्षेत प्रथम आल्याबद्दल अविनाशजी कांतीलालजी जैन आणि परिवार जळगाव यांनी प्रायोजित केलेले सौ शकुंतलाबाई कांतीलालजी जैन सुवर्णपदक प्रदान करण्यात येत आहे. बी ए संस्कृत घाटे अपेक्षा राजेंद्र. बी ए संस्कृत या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल डॉक्टर पद्मनाथ नथ्थू वाणी जळगाव यांच्याकडून दिले जाणारे सौ विजया पद्मनाथ वाणी सुवर्णपदक जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाच्या घाटे अपेक्षा राजेंद्र यांना प्रदान केले जात आहे. LLM दलाल अपूर्वा अरुण. जळगावच्या मणियार विधी महाविद्यालयाच्या दलाल अपूर्वा अरुण LLM परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे ॲडव्होकेट SB अग्रवाल जळगाव यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या नानीश्री स्वर्गीय भगवान देवी घनश्यामलाल अग्रवाल सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. 5 वर्षी LLB अभ्यासक्रम सोनवणे भैया साहेब राजेंद्र. 5 वर्षाच्या LLB अभ्यासक्रमाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे धुळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयाचे सोनवणे भैयासाहेब राजेंद्र ॲडव्होकेट बिपिन LL बेंडाळे जळगाव यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या
स्वर्गीय ॲडव्होकेट LL बेंडाळे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. LL 3 वर्षी LLB आणि LLB सोनार हितेश शांताराम. जळगावच्या मणियार विधी महाविद्यालयाच्या सोनार हितेश शांताराम यांना 3 वर्षाच्या LLB अभ्यासक्रमाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल जळगावचे ॲडव्होकेट BL बेंडाळे यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय ॲडव्होकेट LL बेंडाळे सुवर्णपदक आणि LLB परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सचिव क्रीडा रसिक एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त देण्यात येणारे सुवर्णपदक अशी 2 सुवर्णपदके प्रदान करण्यात येत आहेत. 3 वर्षी LLB सिव्हिल प्रोसिजर कोड अँड लिमिटेशन ॲक्ट बिर्ला अक्षय राजेंद्र. 3 वर्षाच्या LLB अभ्यासक्रमातील सिव्हिल प्रोसिजर कोड अँड लिमिटेशन ॲक्ट या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्यामुळे डॉक्टर अनित मानुधने युनायटेड किंगडम यांच्याकडून दिले जाणारे स्वर्गीय ॲडव्होकेट शिवनारायण गंगाधर मानुधने सुवर्णपदक जळगावच्या मणियार विधी महाविद्यालयाचे बिर्ला अक्षय राजेंद्र यांना प्रदान केले जात आहे. विधी अभ्यासक्रम जुना नवीन मधील लॉ क्राईम या विषयासाठी पाटील परेश रवींद्र. LLB अभ्यासक्रमातील लॉ ऑफ क्राईम या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल जळगावच्या मणियार विधी महाविद्यालयाचे पाटील परेश रवींद्र, ॲडव्होकेट अशोक आर माथुरवैश्य जळगाव यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या गुरुवर्य ॲडव्होकेट अच्युतराव अत्रे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. MA मास कम्युनिकेशन पाटील मिलिंद दिगंबर. जळगावच्या मुळजीजेठा महाविद्यालयाचे पाटील मिलिंद दिगंबर यांना MA मास कम्युनिकेशन परीक्षेत प्रथम आल्याबद्दल डॉक्टर सुनील दत्त चौधरी जळगाव यांनी प्रायोजित केलेले स्वर्गीय गिरीधर विष्णा नेहते चौधरी पाडळसेकर सुवर्णपदक प्रदान केले जात आहे. MA डॉक्टर आंबेडकर विचारधारा पवार इंदू शिवदास. MA डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट या परीक्षेत प्रथम आल्याबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त दिले जाणारे सुवर्णपदक विद्यापीठातील सामाजिक शास्त्र प्रशाळेच्या पवार इंदू शिवदास यांना प्रदान केले जात आहे. MA संगीत शास्त्रीय संगीत वाद्य मोरेश्वर चिंतामन माधवी. विद्यापीठातील स्कूल ऑफ आर्ट्स अँड ह्युमॅनिटीजचे मोरेश्वर चिंतामण माधवी यांना MA संगीत परीक्षेत प्रथम आल्याबद्दल वसंत मालिनी शास्त्रीय संगीत सुवर्णपदक प्रदान केले जात आहे. MA अहिरे तेजस्वी विजय. नंदुरबार येथील NTVS कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या अहिरे तेजस्विनी विजय यांना MA परीक्षेत प्रथम आल्याबद्दल डॉक्टर सौ इंदुमती भारंबे यांनी प्रायोजित केलेले स्वर्गीय मनीष टिकाराम भारंबे सुवर्णपदक प्रदान केले जात आहे. BA जनरल जोशी तेजस्विनी सुधीर. BA जनरल परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल माननीय सचिव स्वर्गीय कुसुमताई चौधरी महिला कल्याणी मुंबई यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकाच्या मानकरी धुळे एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या जोशी तेजस्विनी सुधीर या ठरल्या आहेत. धन्यवाद सर. धन्यवाद. माननीय कुलगुरू महोदयांना विनंती की विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आलेख त्यांनी मांडावा. माननीय कुलगुरू महोदय. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 26व्या समारंभाचे प्रमुख अतिथी अमेरिकेतील प्रख्यात उद्योजक डॉक्टर अशोक जोशी, विविध शाखांचे सन्माननीय अधिष्ठाते, माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य, माननीय अधिसभा सदस्य, माननीय विद्यापरिषद सदस्य, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाचे आजी माजी सदस्य, उपस्थित संस्थाचालक,
प्राचार्य, विविध प्रशालांचे संचालक, विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी, पत्रकार, शहरातील उद्योजक, डॉक्टर्स, शिक्षण तज्ञ, नागरिक आणि प्रिय स्नातकहो, विद्यापीठाच्या या दीक्षांत समारंभात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या समारंभाचे प्रमुख अतिथी डॉक्टर अशोक जोशी हे अमेरिकेत नवउपक्रमशील आणि उच्च तंत्रज्ञानाभूमिक उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहे. अनिवासी भारतीय असलेल्या डॉक्टर जोशी यांनी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि 1970 अमेरिकेच्या नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठात MS आणि त्यानंतर PhD पदवी प्राप्त केली. ऊर्जा, पर्यावरण, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रात त्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केलेले असून 100 अधिक अमेरिकन पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत. त्या व्यतिरिक्त 40 पेटंट्स त्यांनी फाईल केलेले आहेत. अमेरिकेतील प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. उद्योजक असलेल्या डॉक्टर जोशी यांनी सामाजिक बांधिलकी देखील जपलेली असून भारतात केलेल्या काही शाळांमधून 2000 अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांचा हा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारा असल्यामुळे मुद्दाम त्यांना या तरुणांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले आहे. डॉक्टर जोशी यांनी आजच्या दीक्षांत समारंभाच्या निमंत्रणाचा स्वीकार केला याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो, या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या विकासाच्या वाटचालीतील काही ठळक मुद्द्यांचा आढावा सादर करताना मला आनंद होत आहे. गेल्या 27 विद्यापीठाची वाटचाल ही खानदेशातील सर्व घटकांना अभिमान वाटावा अशीच राहिलेली आहे. भविष्यात ही वाटचाल अधिक प्रशस्त करण्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य घेऊन आपण प्रयत्न करणार आहोत. या विद्यापीठाचे बहुसंख्य विद्यार्थी आदिवासी, ग्रामीण आणि दुर्गम भागातील आहेत. त्यामुळे शिक्षण घेत असतानाच त्यांचे इतरही अनेक प्रश्न खूप बिकट आहेत. यातून मार्ग काढत त्यांच्या उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कायम ठेवण्याचे आव्हान पेलत या विद्यापीठाचा प्रवास सुरू आहे. 3 नॅक पुरमूल्यांकनाच्या 3 टप्प्यात विद्यापीठाला अश्रेणी प्राप्त झाली. त्यामुळे विद्यापीठाची जबाबदारी अधिक वाढली. या जबाबदारीची जाणीव ठेवत विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. मला आनंद आहे की गेल्या 1.5 काळात काही विद्यार्थीभिमुख उपक्रम राबवता आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेल्या काही उपक्रमांचाच उल्लेख मी करणार आहे. याबाबतची माहिती आपल्या हाती असलेल्या उत्तम विद्येच्या अंकात देण्यात आलेली आहे. कुलगुरू आणि विद्यार्थी यांच्यात प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 3 सोमवारी संवाद पर्व सुरू करण्यात आले आहे. 4 शहरात विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे आणि उर्वरित 2 केंद्र लवकरच सुरू होणार आहेत. परीक्षा पद्धतीत अधिक पारदर्शकपणा आणण्याचा पहिला प्रयत्न म्हणून विद्यापीठाच्या फिजिकल सायन्सेस आणि लाईफ सायन्सेस या प्रशाळेत MSc प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तपासण्यात आलेल्या उत्तरपत्रिका थेट हातात देऊन संबंधित विषयांच्या प्राध्यापकांसमोर जागीच त्यांच्या शंकांचे निरसन करणारा प्रयोग राबवण्यात आला. विद्यापीठात 2 सुसज्ज असे ऑनलाईन परीक्षा केंद्र सुरू केले असून माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. या वर्षापासून जिल्हावार युवक महोत्सवाचे आयोजन अत्यंत यशस्वीपणे करण्यात आले. उन्हाळी सुट्ट्यात BSc च्या विद्यार्थ्यांसाठी
संशोधन वृद्धी कार्यशाळा घेण्यात आली. दरवर्षी ही कार्यशाळा होणार आहे. MSc ची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवणारे उमवी हे पहिले विद्यापीठ ठरले. रुसा अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समावेशी शिक्षण संसाधन केंद्र सुरू करण्यात आले. नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर विद्यापीठ प्राधिकरणाच्या सर्व निवडणुका शांत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. मित्रहो, आज या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने विद्यापीठाची पदवी घेऊन आपण नव्या आव्हानांना सामोरे जाणार आहोत. जागतिक पातळीवर प्रचंड मोठे बदल घडत आहेत. मला विश्वास आहे की उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीधर विद्यार्थी या आव्हानांना समर्थपणे सामोरा जाईल. ज्ञान हेच आता भांडवल समजले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भविष्यातही अधिक ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. या प्रसंगी या प्रार्थनेच्या काही ओळी आठवत आहे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्यसुंदर सर्वथा आ जन्म त्याचा ध्यास दे, हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा शोभती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी, साधना करीती तुझी जे नित्यतव सहवास दे, सन्मार्ग आणि संमती लाभो सदा ससंगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आले किती, पंखासया बळ दे नवे झेपवण्या आकाश दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तुमच्या भावी आयुष्यासाठी मी सदिच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आवर टुडे चीफ गेस्ट ऑनरेबल डॉक्टर अशोक वी जोशी इज अ डॉक्टरेट ऑफ नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी अँड अ पोस्ट डॉक्टरल फेलो ऑफ पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी. डॉक्टर अशोक वी जोशी हॅज बीन ऑनर्ड विथ मेनी प्रेस्टिजियस अवॉर्ड्स विच इन्क्लूड पायोनियर्स ऑफ प्रोग्रेस अवॉर्ड फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेज ऑफ 47 स्टेट ऑफ उटाह इन 2014, उटाह जीनियस अवॉर्ड फॉर रेकग्निशन ऑफ क्रिएटिव पीपल बिहाइंड उटाहज इकॉनॉमी इन 2012, इंडस्ट्रियल रिसर्च इन्स्टिट्यूट वॉशिंग्टन अचीवमेंट अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल वर्क ॲज अन एंटरप्रिनर scientist and philanthropist in research and development industry in 2009, Utah Asian Chamber of Commerce Award Asian of the Year in 2009, Utah Governor's Medal for Science and Technology in 2004, and India's National Small Business Entrepreneurial Award in 1983. Honorable Dr. Joshi has also remained as an invited speaker to various international conferences, including NATO Conference on Advanced Battery Technology. Dear friends, Pele has rightly said that success is not an accident. It is a hard work, perseverance, learning, studying, sacrifice, and most of all, love of what you are doing or learning to do. The personality of our today's chief guest is the perfect blend of all these qualities. I request Dr. Joshi to deliver his convocation speech to the audience present here and guide us. Hello, you can hear me, right? Okay. Professor P.P. Patil, Vice Chancellor, Professor Mahulikar, Pro Vice Chancellor, Shri B.B. Patil, Registrar, Professor A.B. Chaudhary, Deans of respective faculties, members of Management Council, members of Senate, members of Academic Council,
members of parliament, members of legislative assembly, directors of university schools, heads of university departments, management representatives of affiliated college and institutes, principals of affiliated college, directors of recognized institutes, invitees and dignitaries from Jalgaon and Khandesh region, university and college teachers, non-teaching employees, parents, press and media representatives, graduates and PhD scholars, gold medalists, friends, and also my relatives here sitting up front here, and of course, last but not the least, my wife Surekha Joshi. Thank you for giving me this honor to be on the stage. पण मी आता मराठीत बोलणार आहे. एवढ्या टाळ्या वाजवू नका, कारण मी मध्ये मध्ये इंग्रजी टाकणार आहे. तर माझी भाषा ॲक्च्युअली मरांग्लिश झाली आहे, मराठी आणि इंग्लिशची जोड. तुम्हाला खरोखरच आत्ता फारच तुम्ही आदर दिला, तो फार माझा मान केला तिथं येऊन. जेव्हा मागच्या वर्षीचे जे चीफ गेस्ट होते प्रोफेसर जे बी जोशी, ते माझ्याकडे आले 6 महिन्यापूर्वी आले आणि मला म्हणले तुम्ही याल का इथे, तर मी लगेच त्यांना सांगितलं निश्चित, मला खूप आवडेल. कारण माझा आधीचा जो अनुभव होता तो सॉल्ट लेक सिटीच्या कॉलेजमधला कॉन्व्होकेशनचा गेस्ट स्पीकर होतो. म्हटलं आता भारतात जाऊन पाहूया कसं होतं ते. तर फारच छान वाटलं मला, तुमचं हे सगळं वैभव्य फारच चांगलं आहे. आणि मुख्य म्हणजे मला हे जे पालक वर्ग आले या ग्रॅज्युएट्सचे, गोल्ड मेडॅलिस्टचे, त्यांचा आनंद पाहून, त्यांचा आनंद पाहिल्यानंतर माझ्या हृदयात तो भिडला आहे. तर त्यांना मी खरोखरच फार अभिनंदन करतो त्यांचं, आणि त्यांना सांगतो की त्या मुलींना, विशेषतः त्या मुलींना पुढे शिकवा, चांगलं शिकवा. आता माझं मी भाषण त्या करतो. मुख्य म्हणजे मला सांगायचं आहे ते म्हणजे मी यशाची किल्ली, म्हणजे इंग्रजीमध्ये सक्सेस कनेक्शन, यावरती बोलणार आहे. आणि हे माझ्या अनुभवावरनं मी बोलणार आहे. मी तुम्हाला, विशेषतः विद्यार्थी वर्गाला, मी उपदेश करणार नाही फारसा. मी फक्त माझ्या यशाची किल्ली काय होती ते सांगणार आहे. कारण तो जो सॉक्रेटिस होता ना, तो सॉक्रेटिस हा फार मोठा फिलॉसॉफर झाला, पण तो काय करायचा, सगळ्यांना उपदेश द्यायचा. आणि लोक कंटाळले हो त्याच्या उपदेशाला, फार कंटाळले. शेवटी त्यांनी काय केलं की त्याला विष घालून ठार करून टाकलं, त्याच्या लंचमध्ये विष घातलं. आता माझ्या भाषणानंतर मला लंचला जायचं आहे. म्हणून म्हटलं या लोकांना उपदेश द्यायचा नाही. मी जर उपदेश दिलाच तर मी माझ्या सावलीला देतोय, तुम्हाला नाही. एवढं बोलून आता सुरुवात करतो. सक्सेस कनेक्शन म्हणजे यशाची किल्ली.
तर मला मुख्य म्हणजे बोलवलं याचं मला आश्चर्यच वाटतंय. खरं म्हणजे अजून माझा विश्वास बसत नाही, कारण मी काही प्रोफेसर नाही, मी राजकीय पुढारी नाही, मी सामाजिक वक्ता नाही, मी आपला छोटासा टेक्नो एंटरप्रेन्योर म्हणजे टेक्नो स्मॉल बिझनेसमन आहे. ज्या लोकांना अशा लोकांना बोलता येत नाही, हो अजिबात बोलता येत नाही, तर त्याला बोलवायचं कॉन्व्हकेशनच्या ह्याला, त्यामुळे मला खरोखरच आश्चर्य वाटलं आणि फार अभिमान वाटला माझाच. मधून मधून मी पाणी पिणार. ओके, तर मला विशेष म्हणजे प्रोफेसर बेंद्रे आणि प्रोफेसर पाटील व्हाईस चान्सलर तुमचे यांचा फार मी आभारी आहे, कारण गेले 6 महिने प्रोफेसर बेंद्रे आणि मी सारखे कम्युनिकेट करत होतो काय करायचं ते. त्यामुळे थँक्यू प्रोफेसर बेंद्रे. मी ओळख द्यायची माझी म्हणजे दुसरी ओळख म्हणजे मी सॉल्ट लेक सिटी नावाच्या गावाला राहतो. पाहिला तो हा युनायटेड स्टेट्सचा मॅप आहे इथे, आणि इथे राहतो मी. युटा ह्या राज्यात राहतो आणि वरती साधारणतः इथे मी आहे. गेले 33 वर्ष या गावात आहे, पण आता मी अमेरिकेत गेलो त्याला 51 वर्ष झाली. तर 51 वर्ष मी तिथे आहे, इथे मी राहतो. आणि हे असं दृश्य हे असं दिसतंय आत्ता. आत्ता तुम्ही आलात आमच्याकडे तर असं दृश्य आहे. आणि इथे मी राहतो. हे बघा, हे इथे इथे माझं कुठेतरी घर आहे. इथे इथे फार थंडी आहे. हो तिथे -15, -20 degrees centigrade एवढी थंडी आहे, आणि त्याच्यातनं मी इथे आलो. तर सॉल्ट लेक सिटी म्हणजे तुमच्या काश्मीर जसं आहे इथे, तसं सॉल्ट लेक सिटी युनायटेड स्टेट्समध्ये आहे. ओके, मी आता हे सगळं जग पाहत असतो, जगामध्ये फिरत असतो. आणि आजकाल मी भारतीय वर्तमानपत्र पण खूप वाचतो. त्याच्यामध्ये मला एक कळून चुकलं आहे की आत्ताचे जे ग्रॅज्युएट झाले ते सगळे फार लकी आहेत. तुम्ही काही वाचा, तुम्ही काही म्हणा की हे कलियुग आहे, हे सगळं वाईट आहे, हे काय काय चाललेलं आहे जगामध्ये, तसं काही नाही. मी तेच सांगणार आहे तुम्हाला की गेल्या 50 वर्षात काय माणसाने प्रचंड प्रगती केली आहे, आणि पुढच्या 10 वर्षात 20 वर्षात काय होणार आहे. त्याची जर तुम्ही संधी घेतलीत आणि ती घ्यावी असं मला वाटतं, घेतलीत तर तुमचं पुढचं भवितव्य फार मोठं आहे, फारच मोठं आहे. ते मी तुम्हाला सांगणार आहे काय होणार आहे ते, आणि नंतर मग माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे गेले 30 वर्षाचा 40 वर्षाचा, आणि त्याच्यावरनं मी काय शिकलो हे सांगणार आहे. काय शिकलो काय. तुम्ही फार लकी ग्रॅज्युएट्स आहात, फारच लकी आहात, कारण इतक्या मोठ्या संध्या आहेत. संध्या हे संधीचं प्लुरल ना. मी मुलींबद्दल बोलत नाही आहे.
खूप आहेत. हे आमचे प्रेसिडेंट क्लिंटन, त्यांनी मध्ये भाषण दिलं की ॲबंडन्स, एवढं ॲबंडन्स आहे, इट इज युअर फ्युचर इज बेटर दॅन यू थिंक. ऑलवेज थिंक दॅट वे. लॉट्स, खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला. कारण तुम्ही जर त्या न्यूज वाचल्या ना, तर न्यूजमध्ये नेहमीच सनसनाटी बातम्या असतात. आणि आपला जो ब्रेन असतो ना, त्या ब्रेनमध्ये वाईट बातम्या असल्या, सनसनाटी वाईट बातम्या असल्या की त्याकडे आपण अट्रॅक्ट होतो. हे सायकॉलॉजिस्टने ठरवून टाकलेलं आहे की त्याच्यामध्ये जातो. चांगल्या बायका बातम्या ऐकतच नाही. तर त्यामुळे आपल्याला पुढच्या अपॉर्च्युनिटीज दिसत नाहीत, कारण आपण निगेटिव्ह होतो. एवढ्या तुम्ही ऐकलंच असेल टेक्नॉलॉजी किती पुढे जाते ते, तुमच्या सेलफोनवरनंच तुम्हाला कळत असेल. स्मार्ट सेलफोन काय काय करत असतात आता लोक. तर काय टेक्नॉलॉजी काय करते की जे काही स्केअर्स होतं, जे काही तुटवडा होता, ते भरपूर करून टाकते टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यामुळे. काही लोकांनी मला सांगितलं की इथे फार पाण्याचा फार मोठा तुटवडा आहे, पण तो पण सगळा जाणार आहे जर तुम्ही मनावर घेतलं तर. कारण टेक्नॉलॉजी इज कमिंग. तुम्हाला पाहिजे किंवा नाही पाहिजे, टेक्नॉलॉजी इज कमिंग. ते वादळ येतच आहे, त्याचा भारतीयांनी उपयोग करून घेतलाच पाहिजे लवकर. कारण हे जग सगळं बदलत चाललं आहे. 1.5 अब्ज लोक आत्ता इंटरनेटवर आहेत. ते पुढच्या 10 वर्षात, पुढच्या 5 वर्षात. मी तर काहीच नाही, मला ते म्हणले की माझे 130 पॅटर्न्स आहेत. 3 किंग ऑफ सॅमने जेवायला बोलवलं संध्याकाळी, आणि स्वतःला किंगने अल्युमिनियमचं ताट आणि त्याला नेपोलियनला सोन्याचं ताट. अल्युमिनियमचं ताट आणि सोन्याचं ताट, कारण अल्युमिनियमची किंमत तेव्हा 1000 पटीने जास्त होती सोन्याच्या. टेक्नॉलॉजीने काय केलं? अल्युमिनियमची किंमत 1000 पटीने 10000 पटीने कमी करून टाकली सोन्याच्या. असं होतं. टेक्नॉलॉजी इतका मोठा फोर्स आहे की ते करू शकतं. काय झालंय बघा, 1990 पासून आतापर्यंत आणि मी हे ग्राफ दाखवण्याच्या पूर्वी सांगतो की तिथे पीटर डायमेंडिस आहे, तो हे सगळं स्टॅटिस्टिक्स कलेक्ट करत असतो. US गव्हर्नमेंट, वर्ल्ड गव्हर्नमेंट्सकडनं सगळं स्टॅटिस्टिक्स करून तो करत असतो. हे माझं नाही आहे. तेव्हा माझ्यावरती प्लेजरिझमचा आळ आणू नका, मी तसं काहीच करणार नाही आहे. हे माझं काहीच नाही, मी आपलं कलेक्ट करतो आणि सांगतो तुम्हाला. म्हणजे काय, ह्या ग्राफचा अर्थ काय की पॉवर्टी कमी कमी होत चालली आहे जगातनं. डेमोक्रसी सगळ्यात आपल्याला वाटतं, मला तरी असं वाटतं की भारत हा डेमोक्रॅटिक आहे. अमेरिकेनंतर भारत डेमोक्रॅटिक आहे, लार्जेस्ट डेमोक्रसी
and the old days democracy. आणि त्यामुळे आपण भाग्यवान आहोत कारण आपल्याला फ्रीडम आहे, फ्रीडम ऑफ थिंकिंग, पण त्याचा आपण उपयोग करत नाही नीट असं माझं मत आहे. त्याचा नीट उपयोग करायला पाहिजे म्हणजे आपण सगळ्यांच्या पुढे जाऊ गेलं पाहिजे, निदान अमेरिकेच्या बरोबर आलं पाहिजे. पण चायना बघा किती पुढे चाललाय, तो चाललाय अमेरिकेच्या पुढे. आपल्याला वाटतं हे सगळं व्हिएतनाम वॉर ही वॉर त्यामुळे त्याच्यामुळे किती माणसं मरत आहेत, परंतु तसं नाही आहे. तुम्ही जर का स्टॅटिस्टिक्स काढलं तर अगदी कमी 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 माणसं मरत आहेत या ह्याच्यामध्ये. अर्लियर जेव्हा 1940 वर्ल्ड वॉर 1 वर्ल्ड वॉर 2 केवढी माणसं मरायची, आता फारच कमी माणसं मरतात. आता GDP वर्ल्ड GDP गेल्या 50 वर्षात शूटअप झाली आहे आणि एवढी होणार आहे आता त्याच्यानंतर प्रचंड प्रमाणात वाढणार आहे ही. आत्ता तर काहीच नाही, आत्ता अबाउट 100 trillion आहे डॉलर्स. 10 वर्षात बघा ती 100 पटीने जास्त होणार आहे. त्याचा फायदा घ्या तुम्ही. मी माझ्या सावलीला सांगतोय, तुम्हाला उपदेश नाही करत. लाईफ एक्सपेक्टन्सी इंडिया बघा चाललाय आता. पूर्वी 40-45 वय होतं लाईफ एक्सपेक्टन्सी, आता बघा कशी 80 पर्यंत चाललेलं आहे हिंदुस्तान इंडिया. बर्थ रेट्स बघा कसे खाली चाललेत सगळे. आता काही म्हणतील की हे चांगलं आहे आणि काही वाईट आहे, परंतु हे चांगलंच आहे असं. नॅचरल डिझास्टर्स तुम्ही जर का पाहिलं 1930 ते 1939 किंवा 1920 ते 1950 नॅचरल डिझास्टर्स डेथ खूप होते. आता प्रेडिक्शन्स आलेत, आता सांगता येतं की इथे नॅचरल डिझास्टर होईल, इव्हॅक्युएट करता येतात, त्यामुळे आता एकदम खाली चाललेत डेथ्स. हे टेक्नॉलॉजीमुळे ॲक्सेस टू इलेक्ट्रिसिटी सगळीकडे चाललंय. बघा चायना तर फारच वरती गेलं, पण आपण इंडिया पण चाललाय. 40% लोकांना होतं ते आता जवळजवळ 80% लोकांना ॲक्सेस टू इलेक्ट्रिसिटी आहे. PV सिस्टीम, PV म्हणजे सोलर सिस्टीम, फोटोवोल्टाईक सिस्टीम. The pricing of solar system is dropping so much. म्हणजे इतकं कमी झालेलं आहे की मी भारतामध्ये पण लोकांच्या घरांवरती पाहतोय आता PV सिस्टीम यायला लागली आहे. मला आठवतं की 40 वर्षापूर्वी मी पाहत होतो की आपण सोलरमध्ये जावं की काय, पण तेव्हा एवढी एक्सपेन्सिव्ह होती. तेव्हा मी पण चूक केली, मी सांगितलं की नाही जाणार. माझा मित्र नॉर्वेजन आल्फ ब्यॉर्सेत, त्याने त्याच्या बेसमेंटमध्ये कंपनी सुरू केली आणि तो मला सारखा म्हणायचा की अरे तू इन्व्हेस्ट कर माझ्या कंपनीत, छोटी आहे, अगदी छोटी, बेसमेंटमध्ये त्याच्या घराच्या. तो असं का सिलिकॉन कापायचा. मला वाटलं हा काय करणार आहे, पण 20 वर्षानंतर त्याच्या कंपनीची किंमत
$14 billion झाली. 14 billion, द लार्जेस्ट सोलर कंपनी ऑन द फेस ऑफ दिस अर्थ. हे असं होतं, व्हिजन लागतं त्याला. हे बघा, सोलर कॉस्ट कशा खाली चालल्या आहेत. इव्हन जे त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागातले मुलं तशी गरीब असतात वगैरे, पण ती गरिबी पण खाली जात चालली आहे. टेक्नॉलॉजीमुळे गरिबी खाली जात चालली आहे. शेतीची टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे. ओके, तेव्हा मी तुम्हाला सांगितलंय की ही टेक्नॉलॉजीचं वादळ येत आहे, फार मोठं वादळ येत आहे. पुढच्या 10 वर्षात काय होणार आहे, आणि मी थोडंसंच सांगितलंय, हे थोडंसं लिहिलंय, खूप आहे त्याच्यावरती. पुढच्या 10 वर्षात काय होणार आहे, हा जो तुमचा सेलफोन आहे ना, तो 1,000,000 times पॉवरफुल होणार आहे पुढच्या 10 वर्षात. 1,000,000 म्हणजे 10 लाख पटीने तो पॉवरफुल होणार. खूप 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 काही करता येणार आहे तुम्हाला. आणि मला आठवतं की मी जेव्हा ग्रॅज्युएट स्टुडंट होतो तुमच्या सर, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट इथे म्हणतात, नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी इथून गेलो बी येऊन आणि तिथे होतो, तेव्हा एका मोठ्या रूममध्ये कम्प्युटर होता IBM चा, आणि आम्ही तिथे धावायचो थोडी कॅल्क्युलेशन करायला. त्याच्यापेक्षा 10,000 पटीने माझ्या सेलफोनवरती आता पॉवर आहे. आणि आता पुढच्या 10 वर्षात 10 लाख पटीने माझ्या सेलफोनपेक्षाही पॉवर असेल. Significant entry of driverless cars. Driverless cars coming. 2 वर्षापूर्वी मी माझ्या मित्राकडे होतो सॅन फ्रान्सिस्कोला. मी आणि माझी बायको, आम्ही, तो म्हटला आपण जाऊया. 80 किलोमीटरवरती एक रेस्टॉरंट होतं, समुद्रावर होतं. तो म्हटला आपण जाऊया. आम्ही गेलो, ते बसलो, त्या गाडीला सांगितलं तिथे की घेऊन जा तिथे म्हणून. आणि त्याने काही, आमचा जीव धोक्यात पण त्याला काहीच नाही, त्याने काहीच धरलं नाही, हे दिलं नाही. गाडीला सांगितलं, गाडी जात होती. 2 वर्षापूर्वी फक्त गाडी काय सांगायची की तू त्या स्टिअरिंग व्हीलवरती हात ठेव मधून मधून, कारण गाडीला माहिती पाहिजे होतं की तुम्ही झोपला नाहीत सगळे, म्हणून आम्ही टच करायचो एवढंच. हे ड्रायव्हरलेस कार्स येत आहेत. तुम्ही ऐकलंच असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स कमिंग इन अ बिग वे. रोबॉट्स येणार. ते तर म्हणतायत की अमेरिकन फॅमिली आता काय म्हणतायत, 4 people and a dog अमेरिकन फॅमिली, नाही का, 4 people and a dog. त्याच्यानंतर अमेरिकन थिंकर्स म्हणतायत आणखीन 25-30 वर्षांनी अमेरिकन फॅमिली विल बी 6. एक फिमेल रोबॉट, मेल रोबॉट आणि 4 लोक. आणि ते सगळं तुमचं काम करणार. रोबॉट्स येत आहेत, बायो रोबॉट्स म्हणतात त्याला, बायो रोबॉट्स. ओके, मी हे का सांगितलं तुम्हाला, कारण हे टेक्नॉलॉजीचं वादळ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्या
संधी सोडू नका. आता मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. मला असं वाटतं की मला जर का हे जर माझं सांगितलं असतं आधी थोडं, तर मी आणखीन पुढे गेलो असतो. आणि हे मला वाटतं सगळ्या जे वयस्क लोकांना वाटतं की आपण हे शिकायला पाहिजे होतं आधी, तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि असं वाटतं की तुम्ही ते शिकावं. प्रथम मी COEP-मधून मी BE झालो. ओके. नंतर मी अमेरिकेत गेलो आणि नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये मी PhD झालो 1972 साली. आणि नंतर माझा PhD विषय हा बॅटरीवरती होता, म्हणून मी ड्युरासेल नावाच्या कंपनीमध्ये लागलो बॅटरी सायंटिस्ट म्हणून. आणि मी लिथियम बॅटरीवरती संशोधन केलं 1972 ते 1975 साली. 1975 ते 1979 दुसऱ्या कंपनीत गेलो आणि मॅनेजर झालो. आणि त्यावेळेस मी झिंकेअर नावाची बॅटरी आम्ही काढली. ती झिंकेअर बॅटरी म्हणजे तुमच्या हिअरिंगमध्ये एडमध्ये लागते, हिअरिंग एडमध्ये लागते. आणि माझी पहिली लिथियम बॅटरी ही पेसमेकरमध्ये लागत होती. आता जे तुम्ही पेसमेकर घेतलात तर 99% पेसमेकरमध्ये ती लिथियम बॅटरी असते. ती जवळजवळ 20-21 वर्ष चालते. पण 1978 साली CECOM-मधून होतं, महाराष्ट्रातलं फायनान्शियल इन्स्टिट्यूट, त्यांनी त्याचे ते मॅनेजिंग डायरेक्टर केळकर होते, त्यांनी मला बोलावलं. म्हणजे त्यांनी सेमिनार दिला, त्याला तो मी अटेंड केला. त्यांनी सांगितलं की तुम्ही भारतात आलं पाहिजे. म्हणून आम्ही मी बायको आणि 2 मुलांना घेऊन मी भारतात आलो आणि बॅटरी कंपनी काढली. पण माझी सगळी फॅमिली नॉन बिझनेसमन, काही त्यांना बिझनेसचा काही नाही, सगळे संस्कृतवाले प्रोफेसर्स, आयुर्वेदाचार्य, काही त्यांना बिझनेसचं नाही. आणि मला काही स्टेईंग पॉवर मुळीच नाही. बिझनेस सुरू केला, लोन घेतलं आणि लक्षात आलं की त्या छोट्या बॅटऱ्या ज्या लागतात घड्याळासाठी, त्या सगळ्या स्मगल होऊन येतात. त्यामुळे माझी कंपनी गेली फेल. मी 4 वर्ष दिली, 4-5 वर्ष. इंटरेस्टवर इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, सगळं खूप झालं. मी गेलो अमेरिकेत पळून 4 वर्षानंतर. पण एक आम्ही केलं, ते म्हणजे कंपनी जी केली ती एथिकल बिझनेस केला, कधी नॉन एथिकल नाही. लोकांना आम्ही फार चांगलं ट्रीट केलं, त्यांना जे पाहिजे होतं ते दिलं. हे सगळं आमचे बाबूशेठ राठी नाशिकचे ते पाहत होते. ते दिल्लीला गेले, त्यांनी इन्सिस्ट केलं तिकडे की जोशींना आपण काहीतरी मेडल द्यावं. म्हणून राष्ट्रपतींनी 1983 साली मला
पहिलं पारितोषिक दिलं ह्याचं, बेस्ट एंटरप्रेन्योर ऑफ इंडिया. पण माझा काही ध्यास इंडियाचं प्रेम काही कमी झालं नाही, हे झालं ते झालं म्हणून. भारताचं प्रेम राहिलंच. 84 साली मी परत गेलो. मी तिथं प्रणब मुखर्जी लिहिलं याचं कारण 1982 साली माझ्या काकांच्या ओळखीमुळे मी यशवंतराव चव्हाणांकडे गेलो दिल्लीला. आणि मी त्यांच्या घरीच बोलवलं म्हणून गेलो. तर ते म्हणले की मी काही करू शकत नाही, पण मी प्रणबना फोन करतो आणि तू जाऊन भेट तिथे. आणि माझा प्रॉब्लेम होता ते म्हणजे काय होय, एवढी ड्युटी मला लावतात 250%. मी सगळी टेक्नॉलॉजी आणली आहे, सगळं आणलं आहे, ड्युटी कमी करा ना, म्हणजे मला मार्केट मिळेल. नाहीतर हे स्मगलर सगळे मार्केट घेऊन बसले आहेत. 250% ड्युटी. मी गेलो प्रणब मुखर्जींकडे, तर ते बसले होते. ते म्हणले की तुझ्या एकट्यासाठी आम्ही कसं काय करू, शक्यच नाही. ह्या अथांग महासागरात तू एकटा म्हणशील की माझे ह्या याच्यावरती ड्युटी करा, कमी करा, कसं करणार, शक्य नाही. मी त्यांना सांगितलं होतं माझ्या भाषेत की आमच्या मराठीत म्हण आहे की शीतावरनं भाताची परीक्षा होते, तर म्हणून ती ड्युटी कमी करायची. माझी केली तर म्हणजे बाकीच्यांची झाली म्हणून काय झालं, थोडं त्या याच्यावरती, पण नाही झालं ते. पण निदान मला राष्ट्रपतींनी पारितोषिक दिलं मोठं. पण हे जे पारितोषिक मिळालं ना मला, मी ते म्हणतो पारितोषिकाचे 3 असतात पारितोषिक. पहिलं पारितोषिक कोणतं चांगलं माहीत आहे का, ज्याच्यामुळे तुम्हाला चेक येतो तो. दुसरं पारितोषिक जे तुम्हाला तुमचे पियर्स देतात, तुमचे पियर्स देतात. आणि तिसरं पारितोषिक म्हणजे तुमचं कम्युनिटी देते. आणि चौथं पारितोषिक म्हणजे तुम्हाला तुम्ही चेक द्यायचं त्यांना, म्हणजे तुम्हाला पारितोषिक मिळतं. तर असं पारितोषिक मला राष्ट्रपतींनी दिलं, चेक देऊन दिलं मोठा. तर तो मोठा चेक घेतला, बायको पोरांचं तिकीट काढलं अमेरिकेचं आणि निघून गेलो. निघून का गेलो, कारण इंटरेस्ट एवढा झाला होता की मला नोकरी करून ते परत फेडायचं होतं. मला भारताला हे करायचं नव्हतं. मी ते सगळं परत केलं. दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं म्हणजे की माझे पार्टनर त्याच्यामध्ये डॉक्टर नितीन पाटील होते. नेहमी जेव्हा तुम्ही फेल्युअर येतं ना बिझनेसमध्ये, तेव्हा पार्टनर्स भांडतात, तुझ्यामुळे झालं, माझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे नाही. आमच्या फेल्युअरनंतर आम्ही बेस्ट फ्रेंड झालो. आणि अजूनही आहोत, म्हणजे ते गेले, डॉक्टर पाटील गेले, पण तो आम्ही तरी पण त्यांच्या फॅमिलीबरोबर फार फ्रेंड आहे. अमेरिकेत आलो आणि जॉब शोधत होतो, कुठंतरी जॉब पाहिजे होता मला. आता 2 मुलं, बायको, सगळे पैसे गेलेले, काहीच उरलेले नाहीत. मग शेवटी सिरामेटेकमध्ये सायंटिस्ट म्हणून लागलो.
भारताने मला एक दिलं होतं, भारताने मला विचार करायला, बिझनेस विचार करायला ट्रेनिंग दिलं होतं चांगलं. जे इवन हार्वर्ड हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये मिळायचं नाही, इतकं छान ट्रेनिंग दिलं. पाच सहा वर्षानंतर माझी प्रगतीच होत गेली त्या कंपनीमध्ये. जो ज्युनियर सायंटिस्ट लागलो ते 1990 ते 1996 मी एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट झालो त्या कंपनीचं. त्या कंपनीमध्ये आणि 1997 मी प्रेसिडेंट आणि सीईओ मला केलं, तेव्हा दोन मोठ्या जायंट कंपन्या ओन करत होत्या सिरामॅटिकला. एक नॉर्वेजियन कंपनी एलकेम, त्यांची सगळ्यात मोठी कंपनी, आणि दुसरी म्हणजे मॅकडर्मट एनर्जी कंपनी अमेरिकेतली. या दोन्ही कंपन्या ओन करत होत्या सिरामॅटिकला. तर त्यांनी मला सीईओ केलं. बघा कसं होतं ते, की माझ्या कंपनीमध्ये चांगली गोरी माणसं, अगदी माझ्यापेक्षा 1000 पट चांगली दिसणारी आणि उंच वगैरे सगळी आणि फेमस सायंटिस्ट, त्यांना दिलं नाही, मला दिलं. याचं कारण माझ्या मते की मी भारतातनं ट्रेनिंग घेऊन आलो होतो. आणि 2000 साली काय कोणास ठाऊक, पण एक बँकर आला, तो म्हणला तू या लोकांपासून बाय का करत नाही, सगळी कंपनी का नाही, तू विकत का नाही घेत. म्हटलं वेडा झालास की काय तू. बँकरला सांगितलं की मला 4 शून्यावरती काही जमत नाही, कुठली शून्य, त्यांना 8 शून्य पाहिजेत. फक्त 4 शून्यापर्यंत मोजता येतात, 5वं शून्य मोजता येत नाही. पण तो म्हणला तू शून्याची काळजीच करू नको, तू घे, विकत घे. विकत घेतली कंपनी. आणि मग ज्या सिरामॅटिकमधनं एकही इन्व्हेन्शन किंवा इनोव्हेशन बाहेर आलं नाही, त्याचा मी विचार करायला लागलो की ही आपण लीडर झालो आता, ह्याचे ओनर लीडर सगळं, आणि हे सगळे सायंटिस्ट आहेत माझ्याबरोबर काम करणारे. तुम्हाला सांगतो की मोटिवेशन इज वन थिंग, इन्स्पिरेशन इज अनदर. त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आम्ही हे सिरामॅटिकची इनोव्हेशन सांगितलं. सिरामॅटिक सिरॅमिक मेम्ब्रेनची टेक्नॉलॉजी करत होती. सिरॅमिक मेम्ब्रेन म्हणजे सिरॅमिक घेतलं, सिरकोनिया किंवा सिरिया कोणाला कळत असेल तरी, ते त्याचे छान मेम्ब्रेन्स करायचे, त्याच्यामधून एअर सेपरेशन करायचो आम्ही, नायट्रोजन ऑक्सिजन, अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. कार्बन डायऑक्साईडपासनं आम्ही डिझेल तयार करायचो, म्हणजे ते पोल्युशन नको. कार्बन डायऑक्साईड घ्यायचा ते पोल्युटंट आहे, त्याच्यापासून डिझेल तयार करायचं. आमच्या अमेरिकेमध्ये पूर्वीपासूनच ते न्यूक्लिअर वेस्ट, बरेच न्यूक्लिअर बॉम्ब
अंडरग्राउंड टेस्ट केल्या, खूप केल्या, त्याचे सगळे जे रिमेनिंग असतं ते हौदात घालून ते साठवलेले होते. हे वर्ल्ड वॉर टूच्या काळामध्ये ते सगळे लीक होतात. त्याचं रिमेडिएशनची टेक्नॉलॉजी आम्ही सिरामेटॅकमध्ये केली. सिरामिक मेम्ब्रेनच्या साह्याने आम्ही बायोडिझल तयार केलं. म्हणजे हे जेट्रोफा वगैरे हे जे प्लांट आहेत ना, त्याचं ऑइल घ्यायचं आणि त्याचं बायोडिझल करायचं. आणि आजकाल काय झालं आहे की हे जे ग्राउंडमधून जे तुम्ही ऑइल काढता ना, सौदी अरेबियन नाही पण सिंगापूर इथे तिथे सगळीकडे, त्याच्यामध्ये खूप सल्फर आहे आजकाल. तो फार त्याला फार पोल्यूट होतं. 5%, 6%, जॉर्डनमध्ये तर 12% सल्फर आहे. तो सल्फर कसा काढायचा पटकन इकॉनॉमिकली, त्याची टेक्नॉलॉजी. हे नुसते काही सांगितले, खूप टेक्नॉलॉजी हे केलं. हे बघा, एअर सेपरेशनचे मॉड्युल्स कसे आहेत, हे सगळे सिरॅमिक. जस्ट तुम्हाला दाखवतो, सिनगॅस म्हणजे सिनगॅसपासनं डिझेल इमिजिएट तयार होतं. त्याच्यामध्ये काही टेक्नॉलॉजी नाही, ती टेक्नॉलॉजी ऑलरेडी अवेलेबल. फक्त CO2 पासनं सिनगॅस कसं करायचा हे केलं आम्ही. न्यूक्लिअर वेस्ट रिमेडिएशन मी सांगितलं ते. उप्स. तो आर्चर्डी मिडलंड ही सगळ्यात मोठी कंपनी आहे अमेरिकेतली बायोडिझेलमध्ये. त्यांच्याबरोबर त्यांना आम्ही टेक्नॉलॉजी दिली. आणि हे सल्फर रिमूव्हल टेक्नॉलॉजी, म्हणजे डिझेलमध्ये वगैरे जे सल्फर असतं ते काढतात. ओके, मी तुम्हाला आत्ता सांगितलं मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन. तर जेव्हा मी CEO झालो, ओनर झालो, तेव्हा मी एम्प्लॉईं समोर गेलो, कारण त्यांना फार काळजी वाटायची की बाबा माझे हे प्रचंड मोठ्या कंपनींचा मी एम्प्लॉई होतो आत्तापर्यंत, आणि हा आता या शेंबड्या अशोक जोशीचं झालो, कसं काय होणार आपलं. पण एक गोष्ट आहे, तुम्ही एम्प्लॉई समोर गेलात आणि सांगितलं की मोटिवेशनमध्ये काय आहे माहिती आहे का, की तुम्ही फक्त त्यांना द्यायचं सगळं, मोटिवेट करायचं. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की ओके मी देतो स्टॉक ऑप्शन्स, देतो स्पिन ऑफ स्ट्रॅटेजी, देतो नेटवर्किंगला तुम्हाला कॉन्फरन्स वेसला पाठवतो, तुमचं पेन्शन प्लॅन वाढवतो, सगळं करतो. कारण का माहिती आहे का, हे का करायचं माहिती आहे का, तुम्ही जर त्यांना दिलं ना तर ते आपल्याला देतात परत. त्यांना दिलं रे दिलं की ते आपल्याला देतात, पण त्याच्यामध्ये फक्त पैशांचा व्यवहार असतो, मनाचा व्यवहार नसतो. त्या मनासाठी त्यांनी आपल्याला मन द्यावं आणि आपण त्यांना मन दिलं पाहिजे, म्हणून इन्स्पिरेशन आहे. कारण मी काय, एकदा माझा एक एम्प्लॉई होता, तो रिलिजियस होता, फार मॉर्मन रिलिजनचा तो हे होता. तो नेहमी कंप्लेंट करायचं की माझी सॅलरी त्याच्या सॅलरीपेक्षा कमी आहे आणि मी काम करतो. तर तो म्हणायचं, मी म्हटलं की अरे हो ठीक आहे, परंतु तू किती ते किती काम करतो. तो म्हणतो मी 8 येतो 5 जातो. आणि नंतर काय करतो. तो म्हणतो मी 5 जातो आणि आमच्या चर्चमध्ये जातो आणि तिथे 4 तास काम करतो.
त्याचे पैसे किती मिळतात? तो म्हटलं त्याचे पैसे नाहीत, मला आवडतं म्हणून करतो. म्हणजे काय? म्हणजे माझ्याकडून तू एवढा पगार मिळवतो प्रत्येक तासाला आणि 4 तास त्यांना फुकट देतो. मी का नाही ह्या चर्चच्या धंद्यात पडू? सगळे फुकट द्या तुम्ही आम्हाला. पण दॅट इज कॉल्ड इन्स्पिरेशन. ही इज इन्स्पायर्ड. ते इन्स्पायर झालाय तो एम्प्लॉई तिथे जाण्यामध्ये. तुम्ही देवळात जातात ते इन्स्पायर, तुम्ही काही पैसे घेण्यासाठी नाही जात. ॲक्च्युली भारतीय लोक पैसे देण्यासाठीच जातात. पण ते एम्प्लॉयरकडे आले की पैसे सारखे मागतात, कारण दे आर नॉट इन्स्पायर्ड. म्हणून इन्स्पिरेशन पाहिजे. आणि हे इन्स्पिरेशन कोणाला? तर मी लीडर म्हणून हे केलं पाहिजे. लीडर, प्रॅक्टिस ऑफ सायलन्स, लिसनिंग टू कस्टमर्स. माझ्या मनात असं असलं पाहिजे की मी सर्व्ह करायचं एम्प्लॉईजना, एम्प्लॉईंनी नाही मला सर्व्ह करायचं, मी सर्व्ह करायचं. मेकिंग डिसिजन्स अँड जजमेंट्स, कोणावरती जजमेंट नाही करायचं. डिसिजन घ्या तुम्ही, पण तो वाईट आहे आणि तो हे आहे आणि तो ते आहे असं नाही म्हणायचं. डिसिजन घ्या. अँड टॉलरन्स फॉर जेन्युइन फेल्युअर, व्हेरी इम्पॉर्टंट. कारण 1900 बिफोर आय टूक, एक माझा मोठा कस्टमर होता, त्याने आम्हाला एक मोठा प्रोजेक्ट दिला होता आणि पहिले 2 क्वार्टर्स आम्ही सक्सेसच होऊ शकत नव्हतो, सक्सेसच नव्हता. मग त्यांनी मला वाटलं तो प्रोजेक्ट जाणार, त्याचा जो एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट होता, ही फार मोठी कंपनी, तो म्हणला की आपण जसं सक्सेस सेलिब्रेट करतो तसं आज आपण फेल्युअर सेलिब्रेट करूया. कारण का? तर त्याला कळून चुकलं की आम्ही काही फेल्युअर आमचा जेन्युइन आहे, आम्ही खूप हार्ड वर्क केलेलं आहे, हे त्याला कळून चुकलं. म्हणून तो टॉलरन्स फॉर जेन्युइन फेल्युअर, त्याने आमचे उलटे पैसे वाढवले आणि ते म्हणले तुम्हाला काय पाहिजे म्हणजे सक्सेस येईल. आणि तो प्रोजेक्ट आमचा सगळ्यात सक्सेसफुल झाला, सगळ्यात. कारण वी वेर इन्स्पायर्ड बाय देअर ॲक्शन, इन्स्पायर्ड. आता दोन हजार ते दोन हजार आठ साली मी कंपनी चालवली आणि त्या कंपनीची फार भराभट झाली, भराभट झाली. जवळजवळ 300 ते 400% त्याची वाढ झाली. माझं भाग्य आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये मग मी ती विकली. तुम्हाला माहिती नाही तो कुअर्स फॅमिली म्हणून आहे. कुअर्स म्हणजे ते बियर करतात सगळ्यात. त्या फॅमिलीला म्हणजे इथे टाटा फॅमिली आहे तशी कुअर्स मल्टीबिलियनर्स खूप जाळं पसरलं आहे. त्या कंपनीला मी माझी कंपनी विकली आणि मग मी मायक्रोलिन नावाची कंपनी एकटाच दोन तीन एम्प्लॉई मिळून करतो आजकाल. पण माझ्या ज्या 8 वर्षाच्या काळामध्ये
मी म्हटलं मी माझी टेक्नॉलॉजी मी धरून ठेवणार नाही, मी देऊन टाकणार. ज्याला द्यायचं आहे त्याला, ज्याला द्यायचं आहे त्याने न्या. जे काही माझे एम्प्लॉईज आहेत, ओ थँक्यू, थँक्यू. जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना न्यायची आहे तर न्या तुम्ही. आणि एवढ्या कंपनीज, मॅक्सटेक व्हेरी सक्सेसफुल कंपनी, मी काही ओन करत नाही, काही फक्त बोर्डावरती आहे मी यांच्या. व्हेरी सक्सेसफुल कंपनी मायक्रोलिन, माझीच कंपनी, ॲक्टिवो बॅक पेन रिलीफ, म्हणजे ज्यांना इथे इथे L4 L5 डिस्कचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आम्ही टेक्नॉलॉजी केली, तीच टेक्नॉलॉजी आहे. लो टेक, लो थर्मल एक्सपॅन्शन सिरामिक्स, ॲप्लियॉन पॉझिटिव्ह प्रेशर ड्रग डिलिव्हरी, त्या ड्रग डिलिव्हरी टेक्नॉलॉजीज, कलिप्टो निगेटिव्ह प्रेशर ड्रग डिलिव्हरी, शन पॉवर आयोन्टोफोरिसिस ड्रग डिलिव्हरी. आणि टेक्नॉलॉजी होल्डिंग ही माझ्या मुलीची कंपनी आहे, छोटी कंपनी आहे, पण ती आत्ता बॅक्टेरियाज घेते, बॅक्टेरियाज वाढवते आणि त्याच्यापासनं कपडे तयार करतात, बॅक्टेरियापासनं कपडे. आणि तो जो कपडा तयार होतो ना, त्या कपड्याला तुम्ही इथून जरी गोळी मारली तरी ती जात नाही, कारण तो तो कपडा एवढा स्ट्रॉंग होतो बॅक्टेरियाकडनं, कारण बॅक्टेरियाचे प्रोटीन्स काढतात आणि प्रोटीन्समधनं कपडे तयार करतात. त्यामुळे युनायटेड स्टेट्स आर्मी इज व्हेरी इंटरेस्टेड, त्यांचा प्रोजेक्ट आहे आमच्याकडे, ते चाललंय. तर ह्या सगळ्या एक्सपिरियन्स बनवून, विशेषतः मी जेव्हा कंपनी विकत घेतली आणि जरा त्याच्या आधी शिकलो आहे आणि काय शिकत आहे अजून ते सांगणार आहे आता याच्या पुढे. गंमत म्हणजे आपल्याला डिसिजन्स घ्यायचे असतात, सगळ्यांना, सगळ्या तुम्हाला लोकांना डिसिजन्स घ्यायचे असतात. आणि मी एक शिकलो की जर का डिसिजन घ्यायचा असेल तर तुम्हाला जेव्हा तुम्ही इमोशनल असता तेव्हा डिसिजन घ्यायचा नाही, कारण इमोशनलमध्ये जे डिसिजन घेतात ते लोअर क्वालिटी डिसिजन्स असतात, जे इमोशनलेस डिसिजन्स असतात ते हायर क्वालिटी डिसिजन्स असतात. म्हणून प्रॅक्टिस ऑफ सायलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट एव्हरी डे. लगेच डिसिजन घेऊ नका, हे मी शिकायला लागलो त्याच्यामुळे. आणि मी जे सांगतोय ना तुम्हाला हे भारतीय तत्वज्ञानाचं सांगतोय, सगळं हे आपल्या ह्याच्यात आहे. मी काय शिकलं ते सांगतो तुम्हाला. जेव्हा कंपन्या रन करत होतो तेव्हा मी काही नवं सांगत नाही आहे कोणालाच. पण आपण बाळगत नाही हो, मी कोणी माझा अपमान केला तर मी लगेच त्याला उत्तर देतो, इमोशनल होतो, राग येतो, ते बरोबर नाही. सॉरी, पहिली गोष्ट म्हणजे यू हॅव टू बिकम हॅपी, म्हणजे यू हॅव टू लाईक युअर सेल्फ. तुम्हाला जर का तुम्ही आवडत नसाल तर दुसरे कसे तुम्हाला आवडणार, आणि ते आवडायचं कसं, तुम्ही हॅपी कसं व्हायचं. तर आमचा जो आर्थर ब्रुक्स आहे, आर्थर ब्रुक्स, त्याने 40 वर्ष अमेरिकन एंटरप्राईज इन्स्टिट्यूट
थिंक टँक वॉशिंग्टनची थिंक टँक आहे त्यांनी 40 वर्ष रिसर्च केलं लाखो लोकांवरती त्याने रिसर्च केलं हॅपीनेसवरती हॅपी व्हायचं कसं त्याच्या लक्षात आलं की हॅपीनेस इज ऑल्सो जेनेटिक म्हणजे देर आर जीन्स काही लोक तुम्ही पाहिली असाल काही लोक फार पॉझिटिव्हच असतात इतके पॉझिटिव्ह असतात की आपल्याला कंटाळा येतो त्याचा आणि काही लोक निगेटिव्ह असतात तर तो म्हणतो की हे जीन्स हे करतं 48% जीन्स कंट्रोल त्याच्यानंतर जीन्स कंट्रोल 40% बिग इव्हेंट्स कंट्रोल तुम्हाला लॉटरी मिळाली की तुम्ही हॅपी होता तुम्हाला मोठं प्रमोशन मिळालं हॅपी होता पण काय माहिती का प्रॉब्लेम इट लास्ट ओनली 3 months to 6 months तुम्ही हॅपी होऊ शकत नाही 6 महिन्यानंतर तोच माणूस कंप्लेंट करायला लागतो ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट ज्या लोकांना करोडो रुपये मिळालेत किंवा लक्षावधी डॉलर्स मिळालेत ते शेवटी आत्महत्या करतात 90% लोक ज्यांना मिळतं ते आत्महत्या करतात कारण त्यांना डिप्रेशन येतं ते हॅपीनेस त्यांचा असा वर जातो तेवढ्याच प्रमाणाने खाली येतो तेव्हा मनी पैशांचा काही संबंध नाही इथे काहीही संबंध नाही आणि हे स्टॅटिस्टिक्स आहे 40% त्याच्यावरती आहे 12% फक्त तुमच्यावरती आहे फक्त 12 तर आमचा आर्थर ब्रुक्स म्हणतो 4 गोष्टी करा म्हणजे ते 40% तुम्ही 52% आणाल काय 4 गोष्टी फेथ श्रद्धा म्हणजे मुलगी नव्हे श्रद्धा त्याच्यानंतर फॅमिली फेथ फॅमिली कम्युनिटी समाजाचं काहीतरी करत राहा आणि वर्क तुमचं जे मेन वर्क आहे त्याच्यावरती करा तर हे अमेरिकन आर्थर ब्रुक्सने सांगितलं आहे आणि फार चांगला मेसेज दिला आहे त्याने त्याने ते रिसर्च करूनच केलेलं आहे सध्या तुम्हाला जर का वेळ मिळाला तर त्याचा यूट्यूबवरती बघा फार छान बोलतो तो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जागतिक नागरिक झालं पाहिजे या मा विद्यार्थ्यांना सांगतो आत्ता ग्रॅज्युएट्सना सांगतो जागतिक नागरिकपणा त्याच्यामध्ये आत्ताच त्यांनी सांगितलं जात धर्म वगैरे वगैरे काही बाळगू नका गिव्ह इट अप जागतिक नागरिक बना जगाच्या पुढे जा जागतिक नागरिक म्हणून आणि मग आपल्या मातृभूमीकडे जरा लक्ष द्या एवढं सांगतो तुम्हाला आणि मी सांगून म्हणजे काय माझी फॅमिलीच हो इंटरनॅशनल हा माझा मुलगा आणि त्याची 2 मुलं आणि बायको माझी मुलगी 2 मुलं प्रिपेअर माइंड विशेषतः या ग्रॅज्युएट्सना सांगतो मी तुम्हाला निश्चित सांगतो तुम्हाला इन्सल्ट्स असणार तुमच्यावरती रागावणारे लोक असणार तुमचा हेट्रेड करणार तुम्हाला
तुम्हाला ग्रीड म्हणजे लोभी माणसं भेटणार, तुम्हाला फसवणारी माणसं भेटणार. प्रिपेअर युअर माइंड, अँग्री होऊ नका त्याच्यामुळे. हे सांगायला सोपं आहे, मी पण होतो अँग्री अजून, कारण शिकलो नाही आधी. तसं करा, तुम्हाला सगळे हे इन्सल्ट्स, हेट्रेड सगळं येणार आहे तुमच्या वाट्याला. प्रिपेअर. हा मॅल्कम ग्लॅडवेल हा अमेरिकेचा व्हेरी फेमस सायकॉलॉजिस्ट आहे. त्यांनी, तुम्हाला काही लोकांना माहिती असेल, त्याने आउटलायर, ब्लिंक ही सगळी पुस्तकं लिहिली आहेत. छान सुंदर पुस्तकं. तो काय म्हणतो माहिती का? तो म्हणतो की त्याने जगातले सगळे लीडर्सचा अभ्यास केला, मेजर लीडर अभ्यास केला, आणि त्याने सांगितलं की ह्या लोकांना दैवी शक्ती आहे, काइंड ऑफ. ती अशी शक्ती आहे की ते डिसिजन्स घेऊ शकतात, जे डिसिजन ते दोन क्षणात घेऊ शकतात ते कमिटीला 2 वर्ष लागतात. असं का? तर मी म्हटलं, मी ते वाचलं सगळं, म्हटलं की हे हा असा ऑर्डिनरी अशोक जोशीला काय, ठीक आहे ते मोठे लीडर्स आहेत, पण मी कशी ती ॲबिलिटी करू, म्हणजे मग मला डिसिजन्स घेता येतील. 2 मिनिटात नाही, पण निदान 20 तासात तरी मला डिसिजन घेता आले पाहिजेत. तर त्याचं जे ब्लिंक नावाचं पुस्तक आहे, ते म्हणे ब्लिंक ऑफ एन आय पीपल टेक डिसिजन. तर माझा जो डिसिजनचा हे आहे, हे त्याच्यासाठी मी स्ट्रगल करत होतो की डिसिजन कसे घ्यायचे. त्या लीडर्ससारखे हे जे सगळे लीडर्स, आणि ते सगळं त्यांचं चरित्र पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण पण ते फॉलो करावं. आणि तिथे भरपूर ऑथेंटिक लीडरशिप म्हणून तुम्ही जर का गुगल केलं तर तुम्हाला खूप वाचायला मिळेल ऑथेंटिक लीडर्स. आणि हे यांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे, ग्रॅज्युएट्सने वाचावं. सो हिस्ट्री इज अन एंटरटेनमेंट. आता हे फार कॉन्ट्रोवर्शियल मी सांगतोय तुम्हाला, लोकांना पटत नाही. इतिहास इतिहास इतिहास, भूतकाळ भूतकाळ. अहो, भूतांबरोबर कशाला राहताय तुम्ही? भूतकाळात राहणारी लोक बरोबर नाही. भूतकाळातलं सगळं आहे हे एंटरटेनमेंट आहे. भूतकाळामध्ये झालेले आयर्लंडमध्ये कॅथलिक आणि ह्यांची युद्ध मारामारी, सगळ्यांच्या मारामाऱ्या होतात, जातीविरुद्ध मारामाऱ्या भूतकाळामुळे. मुख्य म्हणजे ह्या यंग माणसांना सांगतो, जेव्हा तुम्ही जागतिक नागरिक होता तेव्हा भूतकाळाकडे लक्ष देऊ नका, वर्तमान काळामध्येच राहा. भूतकाळामध्ये भूतांबरोबर राहू नका. आणि काहींना पटलंय ते, पण राहायचं नाही भूतकाळामध्ये. हिस्ट्री तुम्हाला पाहिजेच असेल तर ती एंटरटेन म्हणून ट्रीट करा. आणि जेव्हा तुम्हाला सक्सेसफुल वाटायला लागेल तेव्हा दुसऱ्यांच्या सक्सेसकडे पाहू नका. सक्सेस इज ऑल रिलेटेड टू युअर माइंड. सक्सेस इज नथिंग. एकदा मला
एका फेमस मॅगझिन अमेरिकेतल्या त्याने कॉल केला मला काही अवॉर्ड्स मिळाल्यानंतर. तो म्हणले वॉट इज द डेफिनेशन ऑफ युअर सक्सेस, व्याख्या काय सक्सेसची. तर मी लगेच उत्तर त्याला लिहिलं की माय डेफिनेशन अशी आहे, माझी व्याख्या अशी आहे की जेव्हा मी माझ्या आत्म्याला टच करतो ना तेव्हा मी सक्सेसफुल. आणि आत्म्याला का टच करायचं, म्हणजे हे पंचेंद्रिय आहेत ना, याने अहंकार वाढतो. आणि ठीक आहे, पण तो अहंकारामध्ये काही हे नाही. म्हणून मी म्हटलं की तुम्ही सक्सेस जो आहे, सक्सेसची डेफिनेशन माझी तरी की तुम्ही ॲबिलिटी तयार करू शकाल का की तुमची पंचेंद्रिय सगळी खाली आणायची, म्हणजे सिक्स सेन्स कॅन कम अप अँड टेक दॅट डिसिजन. तो जो सिक्स सेन्स जो डिसिजन घेतो ना तो हमखास चांगला असतो. हे माझं निश्चित मत आहे. अहंकार डज नॉट कम इन माय वे ही माझी प्रेयर आहे. रोज सकाळची प्रेयर काय की इट शुड नॉट कम इन माय वे. अहंकार इज गिवन टू मी बाय गॉड. अहो लहानपणी ती मुलं पण अहंकारातच राहत असतात, पण आपण जसे वाढत जातो पुढे तेव्हा अहंकार शुड नॉट कम इन माय वे. इट इज देअर पण शुड नॉट कम इन माय मेकिंग डिसिजन्स. माझ्या निर्णयाच्या आड येऊ नये अहंकार. तुम्हाला सांगतो, जॉन हंट्समन प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट आहे, आत्ता ट्रम्पच्या काळामध्ये तो रशियाचा अम्बॅसेडर आहे. चायनाचा आधी होता, आता रशियाचा अम्बॅसेडर आहे. आणि तो आमच्या राज्याचा गव्हर्नर होता. पाणी पितो जरा. मी वॉशिंग्टनवरून येत होतो सॉल्ट लेक सिटीला. वॉशिंग्टन ते सॉल्ट लेक सिटी 2000 मैल, 5 तासाची फ्लाईट. आणि मी एवढा ट्रॅव्हल करतो म्हणून मला नेहमी ते बिझनेस क्लासमध्येच बसवतात, फर्स्ट क्लासमध्ये बसवतात नेहमी, डेल्टा नेहमी. मी बसलो होतो तिथे आणि हे 757 एअरक्राफ्ट, 757 म्हणजे पुढे फर्स्ट क्लास आणि पाठीमागे इकॉनॉमी, मध्ये बाथरूम. 757 मध्ये बाथरूम झालं. विमान उडलं, म्हटलं जेवण येण्याच्या आधी बाथरूमला जाऊन येऊ, म्हणून मी उठलो बाथरूमला गेलो आणि जस्ट इकॉनॉमीकडे असं पाहिलं. जॉन हंट्समन बसलेला इकॉनॉमीमध्ये. मी म्हटलं गव्हर्नर, तो गव्हर्नर होता तेव्हा आमच्या राज्याचा, यू तुम्ही इथे बसू शकत नाही माझ्या सीटवरती. नाही सर, नाही सर, बसू शकत नाही तुम्ही इथे. तो म्हणला ये ए जे, मला ए जे म्हणतो का अशोक जोशीचं ए जे कम हियर, आय हॅव टू गिव यू लेसन, मला तुला धडा शिकवायचा आहे. म्हटलं येस सर. ते म्हणले तू ॲज बिझनेसमन, मी आहे पब्लिक सर्वंट. यू क्रिएट वेल्थ, आय यूज वेल्थ. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? Servant should sit there. The creator of wealth should sit there. User of wealth sit here. Kamal hai ki nahi?
कमाल आहे. आमचा गव्हर्नर हंट्समन, त्याच्याविरुद्ध बर्नी मॅडॉफ. बर्नी मॅडॉफ म्हणजे आजकालचा नीरव मोदी तुमचा. किंवा हर्षद मेहता. एवढं लोकांना लुटलं, केवढा अहंकार आणि स्वार्थीपणा होता त्याच्यामध्ये. पण काय झालं, मी बाय द वे मी हिंदुइझम म्हटलं ना, लोक मला विचारतात अमेरिकेत हिंदुइझम म्हणजे काय, मी त्यांना सांगतो एका शब्दात, कर्माइझम. इट इज अ कर्माइझम. ते म्हणते कर्माइझम म्हणजे काय, तर मी म्हणतो त्यांना न्यूटनचा थर्ड लॉ माहिती आहे का तुम्हाला, ॲक्शन इज इक्वल टू इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तो न्यूटन एक विसरला, ते म्हणजे टाईम फॅक्टर घालायला विसरला. तो टाईम फॅक्टर जर घातला न्यूटनने तर ती कर्मा थेअरी आपली होते. तर ते म्हणे की पण टाईम फॅक्टर कसा येणार. म्हटलं बर्नी मॅडॉफकडे बघा, त्याची सगळी फॅमिली डिस्ट्रॉय झाली, तो अब्जाधीश, प्रचंड कोट्यावधी अब्जाधीश झाला तो, फार मोठ्या प्रमाणावर. त्याच्या मुलाने आत्महत्या केली, दुसरा मुलगा तुरुंगात, तो तुरुंगात आयुष्यभर. त्याची वाईफ डेव्हास्टेटेड, संबंध त्याचं, फॅमिली डेव्हास्टेट झाली. ठीक आहे, त्याने 20 वर्ष अब्जाधीश म्हणून त्याने राहिला, पण कर्म कधीतरी येणारच तुमच्या वाट्याला. ह्या आयुष्यात तरी येईल, नाहीतर संचित कर्म पुढच्या आयुष्यात तरी येईल. म्हणून मी हिंदुइझम बद्दल कर्माइझम म्हणतो. डॉक्टर डायर इज माय गुरु, ऍक्च्युअली व्हर्च्युअल गुरु. वेन डायर आणि हे काय हे नाही, आपण म्हणतो दृष्टी तशी सृष्टी, दृष्टी तशी सृष्टी. आपण जसं पाहू तसं आपल्याला ते दिसतं. वेन यू चेंज द वे यू लुक ॲट थिंग्स, थिंग्स यू लुक ॲट चेंज. फॅन्टॅस्टिक. तर ते कसं आहे की तो नेहमी उदाहरण देतो, जीनी 90 वर्षाची म्हातारी आंधळी होती, तिचा नवरा गेल्यानंतर तिच्या नेबर्सने ठरवलं हिला आता नर्सिंग होममध्ये टाकावी. आंधळी, काहीच कर कोणी नाही, सगळं नर्स, नवरा असेच तो पण नवरा करायचा. ती आली नर्सिंग होममध्ये, ती बसली होती तिथे खुर्चीवरती बाहेर, तिची रूम तयार होत होती. तिची रूम वगैरे तयार झाल्यानंतर तो आला घ्यायला. तो आला, घेतलं, तिला तिच्या रूममध्ये नेलं. आणि ती म्हणायला लागली, वा. ती म्हणते, किती आभार मानो तुमचे, किती सुंदर रूम आहे, किती छान खिडक्या आहेत. तो म्हणला, ही वेडी वेडी आहे की काय, ही आंधळी बाई हे असं काय म्हणते. तर ती म्हणली, जरी आंधळी असली तरी मी माझ्या विचारांनी ते ठरवते की किती सुंदर रूम आहे, किती हे करत आहे ते. ॲक्च्युअल काय, विंडोंचा काय उपयोग आहे. मी जर का माझ्या विचारांनी ठरवलं तसं तर मी हॅपी होईन असं ते. म्हणून वेन यू चेंज द वे यू लुक ॲट थिंग्स, थिंग्स यू लुक ॲट चेंज, असं डॉक्टर आहे. हा माझा खरोखरच, त्याने माझं आयुष्य बदललं 20 वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वी. सॉरी, डू नॉट वेस्ट टाईम.
This is the most important. Don't waste time. Don't go to social media. तुम्हाला सांगतो मी सांगतो मी माझ्या बायकोला विचारा गेल्या 10 वर्षात मी टेलिव्हिजन पाहिलेलं नाही मला माहिती नाही आमच्या खोलीत पण टेलिव्हिजन नाही सोशल मीडिया नाही तुम्ही मला सोशल फेसबुक वगैरे काही बोल मी लक्षच देत नाही कारण का माहिती का तुम्ही या जगामध्ये प्रचंड कॉम्पिटिशन येणार आहे ध्यास ध्यास पाहिजे ध्यास पाहिजे ध्यान पाहिजे म्हणजे तुम्हाला सगळ्या संध्या उपलब्ध होतील ध्यास ध्यान संध्या काही नको वेस्ट करूच नका तुम्ही तुम्ही मी म्हणतो आता तुम्ही मारू नका मला पण तुम्ही आपलं सचिन तेंडुलकर तुम्ही हजारो तास त्याला पाहायला लागलात तुम्हाला काय मिळणार आहे काय तुम्ही डेव्हलप केली तुमची स्किल काही नाही पण तुम्ही जर का हजार ते तास तुम्ही तुमच्या विषयाबद्दल जाऊन लायब्ररीत आणि टेलिव्हिजनमध्ये सगळं वाचलं तर तुम्हाला काहीतरी मिळालं आहे तुम्ही जागतिक नागरिक व्हा त्याच्यासाठी आणि ह्या भारताला पुढे न्या हे केलंच पाहिजेत तुम्ही जाऊ द्या ते सगळं सोशल मीडिया हेन तेन त्याच्यावरनं राग प्रदर्शित करायचा काही काही जरूर नाही त्याच्याशी दीपक चोप्रा कोणत्याही माणसाला भेटलात पुढचा त्याला तुमच्याकडनं क्वायट ब्लेसिंग द्या असो ना नसो भेट की त्याला मनात ब्लेसिंग्स द्या मनात नमस्कार करा त्याचे फार चांगले परिणाम आहेत तुमच्यावरच त्याच्यावर आहेत की नाही माहिती नाही पण तुमच्यावर तर आहेच आणि सगळ्यात महत्त्वाची पण गोष्ट आहे ते म्हणजे तुम्ही म्हटलं ना वेस्ट करू नका टाईम ह्या पब्लिक स्पीकिंग स्किल्सला तुम्हाला हजारो लाखो तास त्याची प्रॅक्टिस करा विशेषतः इंजिनियर्स ज्यांना काही बोलता येत नाही ज्यांना प्लॅटफॉर्मवरती येऊन काही करता येत नाही मी आलो इथे कारण मला काहीच येत नव्हतं अजिबात मी अशा संध्या घेतो यायच्या म्हणजे मला तुम्ही मला बोलू देता तेवढ्या जनसमुदायाला अशी संधी घ्या कारण का माहिती का बघा आमचा ट्रम्प आणि आमचा ओबामा ओबामा ज्याला इतकं छान बोलता यायचं तो सगळ्यांना मंत्रमुग्ध करायचा आणि आमचा जेव्हा ट्रम्प बोलायला लागतो तेव्हा सगळे एकदम गहम आहे सगळे डोकं धरतात पण दोन्ही इतके त्यांच्या पॉलिसी सेमच आहेत जवळजवळ थोड्या थँक्यू तर पब्लिक स्पीकिंग स्किल्स वाढवा तुम्ही तुमच्या फॅमिलीला बोलवा तुम्ही तुमच्या याला बोलवा फेसबुकपेक्षा फॅमिलीला बोलवा त्यांच्यासमोर भाषण द्या त्यांच्यासमोर सगळं करा पब्लिक स्पीकिंग कारण आर्टिक्युलेशन आम्ही त्याला अमेरिकेत आर्टिक्युलेशन ऑफ युअर सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्यामुळे सगळे लोक अट्रॅक्ट होतात आणि तुम्हाला ते वर चढवतात हे पॉलिटिशियन्सना काय त्यांना पब्लिक स्पीकिंग स्किल्स आहेत म्हणून आहे बाकीचे नसतात की फारशी म्हणून नाही नको किती वेळ झालो
वाव झालंच. समरी अबँडन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. खूप खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला, त्या दौडू नका. हे जग फार पुढे जाणार आहे. आणि मी तर म्हणतो की हे जे कमांडमेंट्स आहेत 10 कमांडमेंटपेक्षा आहे. प्रॅक्टिस ऑफ सायलन्स म्हणजे काय माहिती का? पहिला जो सूर्य नमस्कार घालाल तुम्ही, तो त्याच्यामध्ये तुम्ही म्हणा की मी प्रॅक्टिस ऑफ सायलन्स रोज करीन. रोज 1 तास प्रॅक्टिस ऑफ सायलन्स. आणि कशाचा विचार करेन त्या प्रॅक्टिस ऑफ सायलन्समध्ये? त्या सायलन्समध्ये तुम्ही हे जे पंचेंद्रिय आहेत ना, ते खाली आणायचा प्रयत्न करा. त्याच्यामधून म्हणा की मी आय वॉन्ट टू बिकम हॅपी. मी जागतिक नागरिक मला व्हायचं आहे, जागतिक नागरिक मला व्हायचं आहे. मला माझं मन तयार करायचं आहे. सगळे इन्सल्ट्स, हेट्रेड याच्यासाठी मला तयार करायचं आहे. मी कोणालाही वाईट म्हणणार नाही, पण मी डिसिजन्स मात्र घेणार. हिस्ट्रीवरती मी फारसा अवलंबून राहणार नाही, कारण मला या जगात पुढे जायचं आहे. माझा सक्सेस म्हणजे मीच आहे. माझं यश आहे हे माझ्या पुरतंच आहे. दुसऱ्यांचं कशाला यश पाहू आणि त्याच्यामुळे मी डिस्टर्ब होऊ किंवा काय? काही नाही, माझ्या पुरतंच आहे. अहंकार माझ्या मन माझ्या आड येऊ नये ही माझी प्रार्थना आहे. मी कधीही वेस्ट करणार नाही टाइम. सोशल मीडिया नाही की टेलिव्हिजन नाही की कशामुळे नाही. स्पोर्ट्स पाहणार नाही फार वेळ. गेन थोडासा टाइम देईन, पण तेवढाच. जो जो भेटेल त्याला मी क्वाइट ब्लेसिंग्स देईन. आणि मी समाजाशी कसं बोलायचं हे स्किल मी तयार करीन. माझ्याच फॅमिली बरोबर माझ्याच फॅमिलीला सांगीन की ऐक माझं, आणि मी तयार करेन. एवढं बोलून आणि मी परत सांगतो, मी तुम्हाला उपदेश नाही केला, मी माझ्याच सावलीला केला आहे. थँक यू. थँक यू. धन्यवाद सर. थँक्यू. माझ्या मनात होतं की एक टेप तुम्हाला एक गाणं ऐकवायचं आहे जे मला माझ्या मनामध्ये खूप. ते काय? पहिलं जे आहे ते अहंकारिक आहे, कडवं. दुसरं जे आहे ते आत्मिक आहे. आणि तुम्हाला हे सगळं गाणं तुम्हाला माहिती आहे, पण फक्त तसा लक्ष द्या तुम्ही. सुरुवात करा. मैं झूठा ये वजूद भी झूठा सच्ची तेरी खुदाई. यार इलाही मेरे यार इलाही मौला
हालत बुरी हो फितरत बुरी हो दुनिया बुरी नहीं एक और से ये दुनिया को देख लो जरूरी बादल की बूंद सागर की लहर का गीत है ये दुनिया चूड़ी की खनक पायल की झनक संगीत है ये दुनिया दुनिया किसी पे हारो तो जानो क्या जीत है ये दुनिया एक डोर बांध साधो जन्म का वो प्रीत है ये दुनिया शेरों सुखन है रंगो चमन है सुरताल है ये दुनिया खुश रंगो खुश गवार है खुशहाल है ये दुनिया ये ईद भी है बैसाखी भी है दिवाली है ये दुनिया इंसान ही ने इंसान ही से संभाली धन्यवाद सर आपण केलेल्या बहुमूल मार्गदर्शनाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत बंधू भगिनींनो शिक्षण हे केवळ व्यक्तिविकासाचं साधन नसून समाजाच्या राष्ट्राच्या उन्नतीला चालना देणारी ती एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे याचा विसर आपल्याला कधीच पडू नये विद्यापीठाचा गायक वृंद आता आपल्यासमोर सादर करतोय गीत बलसागर भारत हो हात घेऊन
हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायला हो या कार्य करायला हो या कार्य करा पताना हो बल सागर भारत हो बल सागर भारत हो विश्वास शोभनीय विश्वास शोभनीय विश्वास धन्यवाद. माननीय कुलसचिव महोदयांना निवेदन की हा 26वा दीक्षांत समारंभ समाप्त झाल्याची घोषणा करण्याची विनंती आपण माननीय कुलगुरु महोदयांना करावी. माननीय कुलगुरु महोदय, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 26वा पदवीप्रदान समारंभाची सांगता झाली असल्याचे घोषित करावे अशी मी आपणास विनंती करतो. विद्वत जन हो हा पदवी प्रदान समारंभ राष्ट्रगीतानंतर समाप्त होईल. धन्यवाद सर. माननीय कुलगुरु महोदयांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 26वा दीक्षांत समारंभ राष्ट्रगीताने समाप्त होत आहे. राष्ट्र बंधू भगिनींनो, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 26व्या दीक्षांत समारंभाची मिरवणूक विसर्जित होत आहे. आपण सर्वांनी दीक्षांत मिरवणूक विसर्जित होताना आपल्या जागेवरच उभे राहावं. कृपया कुणीही आपली जागा सोडू नये. दीक्षांत मिरवणूक सभागृहातून बाहेर गेल्यानंतरच आपण आपली जागा सोडावी. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 26व्या दीक्षांत समारंभाची मिरवणूक विसर्जित होत आहे. आपण सर्वांनी दीक्षांत मिरवणूक विसर्जित होत असताना आपल्या जागेवरच उभं राहावं. दीक्षांत मिरवणूक सभागृहातून बाहेर गेल्यानंतरच आपण आपली जागा सोडावी ही विनंती. दीक्षांत मिरवणूक सभागृहातून बाहेर पडल्यानंतर पीएचडी पदवी
आणि सुवर्णपदक प्राप्त स्नातकांनी मान्यवर अतिथींसोबत छायाचित्रे काढण्यासाठी मंचावर यायचे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 26वा दीक्षांत समारंभ संपत असताना आपणा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या विद्यापीठाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. आज 27 फेब्रुवारी म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त आज संध्याकाळी 5 वाजता वाणी अमृताची या कार्यक्रमाचं आयोजन जळगाव शहरात विद्यापीठाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. जळगाव शहरातील लाना हायस्कूलच्या गंधे सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती. सुरुवातीला पीएचडी पदवी प्राप्त स्नातकांनी मंचावर यायचं आहे. पीएचडी पदवी प्राप्त स्नातकांची समूह छायाचित्र मान्यवर अतिथींसोबत सुरुवातीला काढली जातील आणि त्यानंतर सुवर्णपदक प्राप्त स्नातकांची छायाचित्रे काढली जातील.